जास्त वेळ न घेता कोलते सरांचं मी स्वागत करतो. सर, मित्र हो, नमस्कार. या माझ्या संभाषणाची सुरुवात, खरं म्हणजे मी माझे मामा इथे आलेले आहेत आणि मी लहान होतो 10 वर्षाचा, त्यांचा हा उल्लेख मला, मी थोडासा भावनाप्रधान आहे आणि हा उल्लेख मला करणं फार आवश्यक वाटतं की एक म्हण होती आपल्याकडे की पूर्वी आम्ही जिथे दादरला राहत होतो तिथे घरात दिवे नव्हते, इलेक्ट्रिकचे दिवे नव्हते, घासलेटचे दिवे होते. आणि त्यावेळीची ही पिढी जी होती ती म्युन्सिपॅलिटीच्या दिव्याखाली अभ्यास करून मोठे झालेले लोक आहेत. आणि ह्या माणसाचा आदर्श आम्हा भावंडांपुढे होता. आमच्या घरातसुद्धा आमच्या आईवडील सांगायचे, मनोहरसारखं हो, मनोहरसारखं शिक, मनोहरसारखं मोठा हो. तर असं काही त्यावेळी असं जे वाटत होतं असं काहीतरी मोठं होणं असतं, आणि ते मोठं होण्याचा प्रयत्न केला आणि मोठं झाल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला लहान व्हायला पाहिजे. आणि ते लहान होणं जे आहे ना ते चित्रकलेने शिकवलं. लहान होणं म्हणजे मुंगी होऊन साखर खावी, हा असं जे म्हटलेलं आहे की ती मुंगी दिसणार नाही. आम्ही माणसाने हात घातला ना राखले साखरेत तर लगेच पकडला जाईल, पण मुंगी होऊन साखर खाल्ल्याने जो आनंद मिळतो तर ते इतकं लहानपण ह्या चित्रकलेने दिलेलं आहे. त्या चित्रकलेने आज मला तुमच्या समोर आणलेलं आहे. आणि मी पेशाने तसा टीचर आहे आणि मी काहीच तुम्हाला शिकवणार नाही, परंतु चित्रकलेविषयी जे गैरसमज समज जे काही आहेत त्याच्याविषयी आज बोलणार आहे. चित्रकला ही दृश्यकला आहे हे तुम्ही सगळे जाणताच, पण दृश्यकला आहे म्हणजे काय आहे? तर दृश्यकला अनेक आहेत, नाट्य आहे, चित्रपट आहे, आणि साहित्यही वाचण्यापूर्वी दृश्यच असतं. आणि सगळं जगच म्हटलं तर दृश्यच आहे, आणि नंतर ते ऐकायला येत असेल किंवा ऐकल्यामुळे आम्ही तिकडे पाहतो आणि ते काय आहे समजून घेतो. संबंध विश्व जे आहे ते दृश्य आहे, आणि ह्या दृश्याशी जे नातं आहे चित्रकाराचं ते इथे मी उलगडून दाखवणार आहे. म्हणजे इथे या पडद्यावर तुम्हाला म्हणजे माझा नाईलाज आहे, मला एकाच वेळी इंडियन आर्ट आणि वेस्टर्न आर्ट असे दोन्ही सीडी दाखवायच्या होत्या, पण काही टेक्निकल कारणामुळे ते दाखवता येत नाही. पण मी आधी वेस्टर्न आर्टची चित्र दाखवणार आहे तुम्हाला आणि नंतर इंडियन आर्टची दाखवणार. तुम्ही फक्त ती चित्र पहा आणि तुम्हाला जर का एखाद्या चित्राबद्दल काही विचारायचं असेल तर तो प्रश्न तुम्ही नमूद करून ठेवा, तुम्हाला तुम्ही नंतर विचारू शकता. पण इथे जी चित्रं आहेत वेस्टर्न आर्टमधली आणि इंडियन आर्टमधली, त्यातली अगदी रेमरा ज्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल, हा मोठा चित्रकार होऊन गेला अॅम्स्टरडॅममध्ये तो राहत असे. आणि खरं म्हणजे एखाद्या चित्रकाराचा आपल्याकडे जसं नेत्यांचा पुतळा असतो तसं रेमराचा पुतळा अॅम्स्टरडॅममध्ये, एका चित्रकाराचा पुतळा मी अॅम्स्टरडॅममध्ये बघितला भरून आला म्हणजे, आणि तो लोकांनी बनवलेला आहे, म्हणजे चित्रकार मंडळींनी नाही केलेला आहे. तो तिथले जे नागरिक आहेत, सर्वसाधारण नागरिक आहेत ज्याला आपण सामान्य नागरिक म्हणतो, त्या सामान्य जनांनी तो पुतळा उभारलेला आहे. तसंच एप्स्टीनचा पुतळा, वॅनगॉगचा पुतळा एप्स्टीनने केलेला, तो सुद्धा फ्रान्समध्ये एका चांगल्या ठिकाणी लावलेला आहे त्यांनी. आणि इथे लोक मंडळी म्हणजे चित्रकार असोत किंवा कोणी असोत, जी युरोपात भटकंतीसाठी जातात ते लोक ही स्थानं बघतात आणि तिथे मुद्दाम व्हिजिटर्स येतात. त्या व्हिजिटर्ससाठी वॅनगॉग जिथे काम करत होता ते स्टुडिओ सुद्धा तिथे ओपन करून ठेवलेला असतो, त्याची काही चित्र लावलेली असतात आणि तिथे एक गाईड असतो तुम्हाला वॅनगॉग आपलं रॅमराबद्दल माहिती सांगण्यासाठी. तसंच अॅम्स्टरडॅममध्येच वॅनगॉगने जिथे बसून ती पवनचक्कीचं चित्र केलं, ती पवनचक्की अजून त्यांनी जपून ठेवलेली आहे. अॅना फ्रँक जिथे दडून राहिले होते कुटुंबासहित, तिथे जवळ चौथी माळा ते तिथे आपल्याकडे सिद्धिविनायकला रांग असते तशी खाली रांग लागलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी आपल्या कल्चरबद्दल सांगत असतात. चित्रकला हा अशा कल्चरचा एक भाग आहे.
आणि तो तुम्ही हे जरा डोळ्यात तुमचे जीव आणून असं मी म्हणेन बघा की वेस्टर्न आर्टमध्ये रॅमरापासून ते आजच्या ज्यूइस बॉईजपर्यंत इन्स्टॉलेशन ज्याने केलं पहिलं त्याच्यापर्यंत कसं काम केलं त्यांनी आणि आपल्याकडे राजा रविवर्मानंतर ते अगदी अलीकडे जे यंग पेंटर्स आहेत जितीश कलत वगैरे त्यांच्यापर्यंत काम मी दाखवणार आहे तुम्हाला. प्रश्न असा आहे की रॅमरासारखं मी थोडक्यात एक उदाहरण देतो तुम्हाला की रॅमरासारखं ट्रीटमेंट वॅनगॉग आपलं राजा रविवर्माने दिलेली आहे चित्राला पण त्या दोघांमध्ये जवळ 300-350 वर्षाचा फरक आहे. म्हणजे आपल्याकडे जी आली चित्रकला ती बरीचशी आधी युरोपातून आलेली आहे. आपल्याकडे तोपर्यंत आपण मिनिचर्स करत होतो आपण भित्तीचित्र करत होतो आपण बरंचसं डेकोरेटिव्ह असं काम आणि बरेचदा बरंचसं अभिजात काम सुद्धा इथे केलेलं आहे परंतु त्याचा संबंध जो ढाचा होता तो सगळा असा मिनिचरकडे जाणारा होता. हा म्हणजे महाराष्ट्र असो किंवा वरती काश्मीर असो किंवा कलकत्ता असो पण ह्या सगळ्याला थोडीशी कलाटणी कलकत्त्याने दिली ते कदाचित रवींद्रनाथांमुळे आणि तिथे म्हणजे चित्राला एक एक्सप्रेशन म्हणून बघण्याची प्रवृत्ती बंगाल स्कूलने सुरू केली. मग अशी मी सांगत होतो माझ्या मित्रांना की ब्रिटिशांनी इथे जे राज्य केलं त्या ह्याच्यात त्यांच्याकडे ते दूरदृष्टी चांगली होती त्यांच्याकडे की त्या दूरदृष्टीमुळे त्यांनी मुंबईमध्ये लाहोर कलकत्ता आणि चेन्नई म्हणजे त्याचं मद्रा या चार ठिकाणी आर्ट स्कूल्स आधी निर्माण केले पण ही आर्ट स्कूल त्यांनी कलेचं शिक्षण देण्यासाठी नव्हती निर्माण केली तर त्यांना कारागीर पाहिजे होते. हा त्यांना अशी मोठमोठी भित्तीचित्र रंगवण्यासाठी किंवा जे व्हीटी स्टेशनचं एक उदाहरण देतो तुम्हाला व्हीटी स्टेशनवरचं जे डेकोरेशन आहे जे स्टोन कार्विंग आहे ते सगळं जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये झालेलं आहे. जे जे मध्ये पहिल्यांदा हे आर्ट्स अँड क्राफ्ट लॉर्ड लुकविडच्या नावाने लॉकविडच्या नावाने ते सुरू झालं आणि तिथे हे सगळे जे कारागीर होते मुंबईतले हे सगळे त्यांची मुलं त्यांना ट्रेन करून त्यांच्याकरवी व्हीटी स्टेशन आणि इतर एवढ्या बिल्डिंग आहेत मुंबईमधल्या आणि अशाच तऱ्हेने कलकत्त्यामध्ये तर त्यांची ती राजधानीच होती सुरुवातीची तर कलकत्त्यामध्ये तर अशा अनेक बिल्डिंग्स आहेत आपल्याकडे बेलार्ड पियर आणि फाउंडनमधले अनेक कारण तो फोर्ट एरिया होता तर तिथल्या ह्या संबंध सिटीला एक रूप देण्यासाठी त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट निर्माण केलं होतं तसंच ते लाहोर स्कूल ऑफ आर्ट कलकत्त्याला गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट आणि ते चेन्नईला सुद्धा आणि ह्या सगळ्या ठिकाणची जी स्कूल ऑफ आर्ट होती ब्रिटिश गेल्यानंतर त्यांनी राबवलेला अभ्यासक्रम मात्र बदलला नाही. अनफॉर्च्युनेटली आम्ही तो सुरू ठेवला तो आज तक आहे त्याच्यात फारसा बदल झालेला नाही. आपण आपली दृष्टी जी होती ती आपण पूर्ण मला असं वाटतं की आपण पुन्हा मागे पाहायला पाहिजे होतं की जे मिनिचर करत होते अजंटा एलोरा आणि इतर आपलं जे टेम्पल स्कल्पचर आहे ह्या सगळ्याचा शोध आणि बोध जर का घेऊन आपण जर का नवीन अभ्यासक्रम निर्माण केला असता तर मला वाटतं आपण काहीतरी वेगळे जगात करू शकलो असतो. पण ते न केल्यामुळे आजही वेस्टर्न आर्टचा इन्फ्लुएन्स आपल्यावर बराच आहे तो तुम्हाला इथे जाणवेल एक गोष्ट. पण तरी सुद्धा एवढं असून सुद्धा काही चित्रकारांनी काही शिल्पकारांनी स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न केलाय स्वतःची काहीतरी ओळख देत असताना भारतीय चित्रकलेला वेगळा चेहरा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला अशी चित्रकार तुम्हाला तिथे सापडतील तर आपण ती बघूया.
ही वेस्टर्न आर्ट. याविषयी तुम्हाला मी थोडं सांगू इच्छितो की ह्याचं कॅरेक्टर खरं म्हणजे मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, तुम्हाला काय वाटलं हे पाहून, पण कदाचित ते मी नंतर विचारेन. तुम्ही इंडियन आर्ट सुद्धा पाहून घ्या. पण इथे एक तुमच्या लक्षात येईल की राईट फ्रॉम रेमरा टीला डुशॅम आणि नंतर आमचा जोसेफ बुईज हे सगळ्या चित्रकारांनी विषयीने रंगवलेत. दर्शनीय ते विषय वाटतात पण त्यांनी विषयीने रंगवले, त्यांनी विचार रंगवला. आणि एक महत्वाचा भाग आहे की वेस्टर्न आर्टने जेव्हा इम्प्रेशनिस्ट पेंटिंग पेंटर्सने जे सुरू केलं त्याच्यानंतर त्यांनी सतत एकातून दुसरा दुसऱ्यातून तिसरा असे जे इजम येत गेले, याच्यात काय याचाच अर्थ काय की एका विचारातून दुसरा विचार त्याच्यातून तिसरा विचार अशा प्रकारे त्यांनी केवळ विचार देण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक वेळी ते सक्सेस झाले असं नाही, परंतु त्यांनी आधीचा जो विचार होता तोच रिपीट न करता त्याच्यात बदल केलेला आहे. आणि मी जर का सुरुवातीला म्हटलं की आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली एवढ्या 150 वर्षात, आज जेईस क्लबला 150 हून अधिक वर्ष झाले आहेत, पण त्या 150 वर्षात आपण कसबी चित्रकार तयार केले, टेक्निकली फार सुंदर चित्र काढणारे लोक आहेत ते, तेव्हाही होते ब्रिटिश होते तेव्हा, पण आम्ही विचार नाही देऊ शकलो. विचार देण्याचा प्रयत्न सुजा वगैरे प्रोग्रेसिव्ह लोकांनी केला, पण ते लोक तो विचार देऊन बाहेरगावी निघून गेले. तिथे इम्प्रेशनिस्टांनी विचार दिल्यानंतर ते तिथेच राहिले, युरोपातच राहिले. हे एक दुसरं कारण आहे की आज भारतीय कलेला कलेमध्ये खूप मोठा व्यापारी उलाढाल होते, पण जगाच्या क्षितिजावर भारतीय कलेला कलेचा जेव्हा विचार होतो त्या आजही ते मिनिचर पेंटिंगकडेच बघतात, ते अजंटा एलोराकडेच बघतात. हे आमचं दुर्दैव आहे. आणि त्याचं कारण माझ्या जे लक्षात आलंय ते हे की आम्ही विषय रंगवले, विचार रंगवला नाही. महा विचार काय असो तर त्याचं चित्रण आहे की तिथे रेमरा पासून रेमराने आमच्याकडे, फॉर एक्झाम्पल आमच्याकडे सुद्धा पोर्ट्रेट करणारे बरेच लोक आहेत, पण रेमराने पोर्ट्रेट ऍज अन आयडेंटिटी त्यांनी नाही पेंट केलेलं आहे. ही हॅज एक्सप्रेस इन सेल्फ थ्रू पोर्ट्रेचर, लक्षात घ्या. आम्ही काय आयडेंटिटी रंगवली, मग तीच आयडेंटिटी आम्ही लँडस्केप मध्ये रंगवली, तीच आयडेंटिटी आम्ही आमच्या कॉम्पोजिशन मध्ये रंगवली. आमच्याकडे आयडेंटिटी क्रायसिस दोन मार्गाने आमच्यावर चाल करून आलेलं आहे. एक ती चित्रातली आयडेंटिटी आणि स्वतःची रिकग्निशन म्हणून एक चित्रकार म्हणून असलेली आयडेंटिटी, अशा दोन कात्रीत सापडल्यासारखी स्थिती झाल्यामुळे विचार देण्याचं कोणाला सुचलं नाही. मी जसं म्हटलं प्रोग्रेसिव्हांनी दिला तो विचार, त्याच्यानंतर बरोडा स्कूल ऑफ आर्टने विचार दिला, पण तो विचार डिसीज झाला. आता फिगरेटिव्ह डिसीज आहे असं मी समजतो. चित्रातून कथा सांगण्याची परंपरा आमच्याकडे आहेच, चित्रकथी सावंतवाडीची किंवा इतर आसाम ओरिसा या ठिकाणी चित्र चित्रपट दाखवून, म्हणजे चित्रपट आजचा चित्रपटासारखे नव्हे पण चित्र काढलेला असा एक पट असा हाताने दाखवत दाखवत रामायणाची कथा सांगणे किंवा कुठली एक कथा सांगणे हे तर होतंच. ते आम्ही मॉडर्न आर्टमध्ये कन्वर्ट केलं आणि म्हणजे चित्रातून अशी व्हिज्युअल कथा सांगता येते हे मान्य आहे, पण त्याचं असं झालं की आमच्याकडे दुसरा जो दृष्टिकोन आहे, चित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा असा आहे की ते चित्र काढलं आता त्याचं काय राहते काय, काढेपर्यंत उत्साह असतो, काढल्यानंतर ते ओझ झालं मग ते विकलं गेलं पाहिजे. आणि एकदा विकत गेलं की यशाची चटक लागते, मग दुसऱ्याला गेलं पाहिजे सातत्याने. आम्ही फक्त वॅनगॉगचं नाव घेतो पण वॅनगॉगसकडे जगण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही गायतोंडींचं नाव घेतो पण गायतोंडींची एकाग्रता ती इंटिग्रिटी आज आमच्यापाशी नाही आहे. तर ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की आज आमच्या भारतात तरी एक मार्केट बोकळलं आहे, दॅट्स ऑल, चित्रकलेचं मार्केट ज्याला आम्ही आर्ट फील्ड म्हणत होतो ते आज आर्ट मार्केट झालेलं आहे. तिथे सुद्धा मार्केटने अशातला भाग नाही आहे, पण तिथे त्याच्यासोबत एक इंटिग्रिटी आहे, म्हणजे चित्र काढणाऱ्यांची आणि चित्र विकणाऱ्यांची सुद्धा
एक साधं उदाहरण देतो. ॲम्स्टरडॅममध्ये मी एक गॅलरी बघितली, त्या गॅलरीचं नाव होतं मिरो. तर मी सहज जाऊन आतमध्ये बघितलं तर मिरोचं एक चित्र लावलं होतं आणि दोन चार अजूनही त्याची होती ड्रॉइंग्स वगैरे, आणि तो माणूस बसला होता. तर मी त्याला म्हटलं तू मिरोचं नाव दिलंस तू या गॅलरीला, कारण मग तर मी मिरोच विकतो. म्हटलं मिरोचा नवीन तर काही मिळणार नाही तुला, नाही कोणीतरी रिसेलमध्ये येतं ते मी घेतो, पण अशी किती मिळणार आणि तुझी कशी चालणार गॅलरी, हा माझा अगदी व्यावहारिक प्रश्न. तो नाही, हे माझं पॅशन आहे मिरो, मग मी मिरो सोबत जगतोय आणि मिरो विकतो, एक विकला की दुसरा येतो माझ्याकडे आणि तोही मी विकतो, वाट बघतो मी 6-6 महिने. पण मी एक मिरो जरी विकला तरी मी 4 वर्ष सर्व्हाइव्ह करू शकतो. मग मला सर्व्हायव्हलचा हा प्रश्न नाही आहे माझ्या. मी जर का सगळ्यांची चित्र लावली तर मी खूप चांगल्या तऱ्हेने सर्व्हाइव्ह करू शकेन, मला कठीण जातं, पण मिरोवर माझं प्रेम आहे आणि मिरोने जे केलं ते मला आवडतं आणि म्हणून मी फक्त मिरो विकतो. अशा कन्व्हिक्शनने आमच्याकडे चालणारी एकही गॅलरी नाही. सॉरी टू से दिस. तर इथले जे रेमरापासून ते अगदी मध्ये जे काही बदल झालेले आहेत मातीस आणि सेजामुळे, ते त्या बदलातून ही संबंध सतत तुम्हाला दिसेल की एक कनेक्टेड आहे दुसऱ्याशी, दुसऱ्या तिसऱ्याशी, तिसऱ्या चौथ्याशी, असं करत फायनली जॉर्ज जेम्स बुईसचं जे इन्स्टॉलेशन आहे त्याची सुद्धा कथा किंवा त्याची सुद्धा जी बॅकग्राऊंड आहे फार सुंदर आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगेन. तर आपण आता इंडियन नाटकडे बघूया. कोपऱ्यात जायचं बरोबर आहे, काय करायचं पुढे, थँक्यू. हे राधा रवींद्रांचं चित्र आहे. मी पुन्हा सांगतो, वेस्टर्न आर्ट मध्ये मला विचार दिसतो, इथे विषय दिसतो, राईट फ्रॉम राधा रविवर्मा ते आजच्या आर्ट स्टुडंट पर्यंत. म्हणजे याचा अर्थ विचार देणारे कोणी नाहीत असं मला म्हणायचं नाही, पण त्याला प्राधान्य नाही दिलं. कल्चर विचारातून येतं, विषयातून येत नाही, विषयातून मोह येतो. विषयातून विषयासक्तपणा येतो. आणि बघा, सगळ्यांनी स्वतःच काहीतरी एक स्टाईल ज्याला शैली आपण म्हणतो, ती त्या विचारातून येणारी शैली आणि विषयातून येणारी शैली, म्हणजे आपलं चित्र इतरांपेक्षा वेगळं दिसलं पाहिजे हा एक हट्ट. आणि त्याच्यातून जेमिनी रायचं आहे हे आता कोण इतकं ते पाठ झालेलं आहे लोकांना की जेमिनी रॉय ह्या नावासोबत जोडलं गेलेलं आहे, पण याच्यातून काही विचार आलाय असं मला वाटत नाही. विचार आणि विषय याच्यातला एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे इतके ते एक दुसऱ्याशी जुळलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इम्प्रेशनिस्टांनी लँडस्केपच केलं, पण लँडस्केप नाही केलं, लँडस्केप मधलं पेंटिंग त्यांनी दाखवलं तुम्हाला, त्यांनी प्रकाश रंगवला. लँडस्केप करताना जे काही दिसतं ते आहे तसं काढणं हा लँडस्केप झाला, पण त्याच्यात त्यांनी प्रकाश पाहिला आणि तो प्रकाश रंगवला हा विचार आहे. तर विषयातच विचार असण्याची शक्यता आहे, पण तो दिसला पाहिजे. आपल्याकडे मात्र लँडस्केप आज गेली 100 वर्ष एकाच पद्धतीने लोक करतात, आणि ती जर का एकत्र लावली तर तुम्हाला ओळखता येणार नाही. पण इकडे पिसारोचं लँडस्केप वेगळं दिसेल, सेजाचं लँडस्केप तुम्हाला वेगळं दिसेल, माने मोनेची वेगळी दिसतील, मोनाटचं वेगळं दिसेल. तर हा जो भाग आहे हा विचारातून आलेला आहे, हे तुम्ही कृपया लक्षात घ्या. हे बिंद्रांचं आहे. म्हणजे हे सगळे मला गुरुस्थानी आहेत बरं, पण अलीकडे मला असं वाटतं की आज समकालीन युगात आपल्या देशामध्ये एक चांगला तत्वज्ञानी नाही आहे.
मला वाटतं जे कृष्णमूर्ती हे शेवटचे तत्वज्ञानी होते, त्याच्यानंतर कोणी तत्वज्ञानी निदान माझ्या पाहण्यात नाही किंवा त्याचा असा प्रभाव जनमानसावर असल्याचं मला दिसत नाही. त्यांच्याकडे आजही मिलान कुंदिरा आहे, त्यांच्याकडे मिशेल फुको आहे. आणि तत्वज्ञानांचा देश होता हा. काय झालं त्याचं? आमची दृष्टिकोन बदलले, आमचं जीवनदृष्टी बदलली आहे. आणि त्यामुळे हे बेंद्रे आहेत, माझ्या टीचरचेही टीचर आहेत ते. पण आता मी इथे कोणाचा स्टुडंट नाही आणि कोणाचा टीचर नाही. हे आमच्याकडे पूर्वी स्टुडंट असताना आमच्याकडे एक पत्र, गोड चित्र करायला पाहिजे, सुंदर चित्र करायला पाहिजे. सुंदर असं ठरवून करता येतं किंवा वाईट सुद्धा ठरवून करता येतं? मी आज वाईट चित्र काढतो. तर चित्राबद्दलची एक भाषा आहे, म्हणजे कवितेमध्ये काव्याची भाषा एक आहे. आपण जी बोलतो त्याच भाषेमध्ये कवी कविता करतो, ती शिकवण्यासाठी आपल्याला एक 4 तास खर्च करावे लागतात शिकवण्यासाठी. मर्डेकरांची कविता शिकवायची असेल मुलांना, मराठीतच लिहिलेली आहे ती, पण तरी सुद्धा ती आम्ही वाचू पण शकतो. पण कळत नाही का रे बाबा, जी बोलतो त्या भाषेतच लिहिलेली आहे ती. तर ती काव्याची भाषा म्हणून काहीतरी वेगळी गोष्ट आहे. स्क्रिप्ट एकच असेल परंतु भाषा वेगळी आहे, आणि म्हणून ती समजावून सांगावी लागते. स्वच्छ निळ सर रिकामे अंबर, नारद तुंबर अब्रवीरे, या 2 ओळीच्या पुढे मला जाताच येईन. हे काय म्हणतोय कोल्हटकर? सगळं कळतंय. स्वच्छ म्हणजे काय माहिती आहे, निळसर म्हणजे काय माहिती आहे. स्वच्छ निळसर रिकामे अंबर नारद तुंबर, हे पण सगळे त्यातला प्रत्येक शब्द ओळखीचा आहे आणि त्याचा अर्थ माहिती आहे. पण तरी सुद्धा त्या काव्याचा अर्थ लागत नाही. मग पुढे सरकता तुम्ही, कधी केले होते गंधर्वानी खळे, स्वतःशीच खेळ चंद्रबिंब. चंद्र एकटाच आहे आणि तो स्वतःशी खेळतोय, हे पण कळतं. पण एकूण ज्ञानेश्वर समाधी दर्शनची ही कविता वाचल्यानंतर अल्टिमेट इफेक्ट काय आहे तो, की एका कवीने पाहिलेलं ज्ञानेश्वराची समाधी, आणि ती समाधी नव्हे ज्ञानेश्वराची समाधी म्हणले, म्हणजे एका कवीने अनुभवलेला ज्ञानेश्वर. स्थिरावला हार वाळली पाकळी, गुंतली फासळी निर्माल्यात. तो हार सुकला ना तर तो दोराने सुकत हो. ज्ञानेश्वरांचं शरीर सुकून गेलं असेल, पण ज्ञान ते दोऱ्यासारखंच आज 800 वर्ष टिकून आहे. असं काही चित्रामध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळापासून असे तत्वज्ञानी आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात होत गेले. पण चित्रकलेच्या बाबतीत जसा मातीस हा तत्वज्ञ होता, सेजा हा तत्वज्ञ होता, असं तत्वज्ञानी चित्रकलेत कोणी सापडले नाही. जे होते ते आम्हाला ओळखता आले नाही, कारण कुठेतरी आपली संबंध कल्चरची जी एक घडी आहे, सांगड आहे, ती वेगळ्या दृष्टिकोनावर आधारित. माझ्या मते चित्रकला ही पाण्याची जरी कला असली तरी त्यातून विचार करणं म्हणजे काय, चित्रकलेतून विचार करायचा आहे म्हणजे काय, ह्याचे बरीचशी उदाहरणं आपल्याकडे सापडतील. आणि गायतोंडे हे त्याच्यातलं उत्कृष्ट उदाहरण आहे. पण एनिवे त्या विषयाकडे नंतर येतो, आपण पुढे जाऊ. मला वाटतं ही चित्र पाहूनच स्पष्ट होईल तुम्हाला की विचार काय असतो आणि विषय काय असतो.
हे माझे गुरुदेव आहेत म्हणून म्हणत नाही, पण पळशीकरांनी विचार देण्याचा प्रयत्न केला, गायतोंडीने विचार देण्याचा प्रयत्न केला. माझी खात्री आहे की दोन्ही वेस्टर्न आणि इंडियन आर्ट यामधला फरक फार असा ठळक आहे. आणि मी तेवढंच प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ह्या विचाराविषयी मला सुद्धा जाग अलीकडे आलेली आहे, आणि म्हणून मी ठरवलं की हे आपण बोललो पाहिजे, याच्यावर उहापोह झाला पाहिजे, याच्यावर वादविवाद झाले पाहिजेत, याच्यावर भांडणं झाली पाहिजेत. मला फार स्ट्रॉंगली वाटतं की त्यामुळे इथे इंडिव्हिज्युअलिटी बघा प्रत्येकाची, म्हणजे ओळखता येतं पटकन आणि ते दुसऱ्यापेक्षा वेगळं आहे. तिथे जर का एक इम्प्रेशनिस्ट तुम्ही घेतले तर त्यांच्यात फारसा वेगळेपणा जाणवणार नाही तुम्हाला, पण तरीसुद्धा ते वेगळे आहेत. पण त्यांनी एकच विचार रंगवलाय सगळ्यांनी, जे कोणी अर्धा पेंटर होते ते, आणि त्याच्यानंतर जे काही आले पोस्ट इम्प्रेशनिस्ट आले असतील आणि क्युबिझम आला असेल, सिंथेटिक क्युबिझम आला, जे काय ते प्रत्येक ब्राक आणि पिकासो यांची चित्र जवळजवळ एकाच विचाराला वाहिलेली होती, पण तरीसुद्धा त्यात वेगळेपणा होता. तर हा विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा ह्याविषयीचं मला माहिती नाही की आमच्याकडे जसा एक तत्वज्ञानी नाही आहे तसा इतिहासकार सुद्धा नाही आहेत. गेल्या 60 वर्षाचा म्हणजे प्रोग्रेसिव्हानंतर गेली 60-65 वर्षाचा इतिहास कोणी लिहिला नाही. कॅटलॉग लिहितात लोक आणि ऑटोबायोग्राफीज लिहितात, बायोग्राफीज लिहितात, पण कोणी तत्वज्ञान लिहिलेलं नाही चित्रकलेचं. असा तत्वज्ञानी चित्रकलेमध्ये नाही किंबहुना तो जीवनामध्ये नाही आहे. जे कृष्णमूर्ती काही पेंटर नव्हते आणि ते पेंटरसाठी फक्त बोलले नाही आहेत, ते सगळ्या समाजासाठी बोलत होते. पण त्यांनी जसं एक तत्वज्ञानी म्हणून एक विचार दिला अध्यात्माविषयी, त्या अध्यात्मापेक्षा त्यांनी सेल्फ इंट्रॉस्पेक्शनवर ते जास्त भर देत असत. आणि माणूस घडवणं म्हणजे काय आणि त्याचं शिक्षणाचे काय संबंध आहे याविषयी ते जे बोलत होते की त्यांना कुठेतरी त्यांच्या अंतर्मनात असं वाटत होतं की हा संबंध समाज जर का घडवायचा असेल तर शिक्षण हे महत्वाचं आहे, त्यामुळे एज्युकेशनवर ते फार पोटतिडकीने बोलत असत. आणि वी वेर फॉर्च्युनेट टू लिसन टू हिम इन जे जी स्कूल ऑफ आर्ट वेर यूज टू कम 20 इयर्स, मोर दॅन 20 इयर्स, आणि त्यातली 15 वर्ष तर आम्हाला काही कळलं नाही ते काय बोलत होते. शेवटची 5 वर्ष थोडंफार कळलं, ते हेच कळलं की हा माणूस तो समाजशास्त्री नाही आहे, तो फक्त प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करतोय. त्या स्पर्श हेच सांगतोय की तुम्ही जिथे आहात तिथून वरती उठा. असा एक तत्वज्ञ युरोपात होता, गॉड इज डेड म्हणणारा, निश्चय सॉरी थँक्यू. त्यांनी खळबळ माजून टाकली होती. आमच्याकडे एक वेडेपणा करतात लोक, काय कुठे देव, एक साधा माणूस आहे, हे देव मी काय मानत नाही, कोण देव मी काय पाहिला नाही, तू पाहिलास, वाद घालणारे आहेत. पण त्याविषयी नसेल नाही आहे देव, त्याने देव मेला सांगितलेलं आहे. या परिस्थितीत त्यांनी जे सांगितलं, जशी हा तत्वज्ञ तिथे फिलॉसॉफीच्या क्षेत्रामध्ये आणि मुंड समाजाच्या क्षेत्रामध्ये होता, तसा आपल्याकडे जे कृष्णमूर्तीनंतर बरेचसे साधू आहेत, त्या ते ऐकायला तुम्हाला तिकीटं काढावी लागतात 100 रुपयाची. असं ते रॅम्प असतो ना, त्याच्या आजूबाजूला लोक बसतात, त्या रॅम्पच्या जवळला जास्त पैसे पडतात, तिथून 10 फुटावर असलेल्या कमी पैसे पडतात. तर असे फिलॉसॉफर आहेत आपल्याकडे, पण ते बदल आणू शकत नाहीत. तर हा जो फरक झाल्यानंतर मला पुढे जायचं आहे की सर्वसाधारणपणे हा विषय असतो की मग
बरेचदा सगळे अशी एक तक्रार असते सर्वसामान्यांची की आम्हाला चित्र कळत नाही, चित्र कसं पाहावं आणि चित्र ॲप्रिसिएट कसं करावं, आणि विशेष करून आजचं कॉन्टेम्पररी म्हणजे ज्याला मॉडर्न आर्ट आम्ही म्हणतो, आपण सगळेच म्हणतो, ते मॉडर्न आर्ट कळत नाही असा त्यांचा एक तक्रार असते. पण इतर क्षेत्रातल्या मॉडर्न गोष्टी कळतात तुम्हाला. आजचा मॉडर्न डान्स कळतो, फिल्ममधून सगळ्या फिल्ममध्ये एकाच प्रकारची कवायती, कवायत म्हणतो मी त्याला, तो कळतो तुम्हाला, त्याच्याविषयी कोणी ओरड केली नाही आहे. आजची गाणी कळतात तुम्हाला, त्यात काही काव्य नाही आहे. आजचा सिनेमा, आजचे चित्रपट जे काही आहे ते सगळे कळतात तुम्हाला, परंतु मणिकौलचा उसकी रोटी कळणार नाही लोकांना. मणिकौलचा एक नजर मला वाटतं हा कळला नाही. सिद्धेश्वरी देवी कळलं नाही, मणिकौल निघून गेला. आम्हाला आता जे चित्रपट आहेत कुठल्या डिरेक्टरचे ते माहिती नाही आहेत, पण त्या चित्रपटाचे हिरो माहीत आहेत आम्हाला. हिरो बेस आमचे पिक्चर आहेत आज. हे हिरोइझम सगळ्या क्षेत्रात आलेलं आहे. चित्रकलेच्या क्षेत्रात ते सायलेंटली होतं, आणि त्यामुळे प्रत्येक जण हिरो बघण्याच्या होण्याच्या तयारीत, आपली स्वतंत्र शैली, स्वतंत्र ओळख आपल्या चित्रातून दाखवणं एवढंच कदाचित ते जास्त मोठं होतं. आपल्या देशात मरावे परी कीर्तिरूपी उरावे वगैरे असं आमचे संत सांगून गेलेले, तर ते कीर्तिरूपी उरण्यासाठी हे आवश्यक असेलही, परंतु चित्रकलेच्या दृष्टीने त्याच्यात काही फायदा झाला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही आज जवळजवळ ज्याला मॉडर्न पिरियड असं म्हणू, म्हणजे ब्रिटिशांनी स्कूल ऑफ आर्ट 1857 सुरू केलं, त्यानंतर ते आजपर्यंत 150 ते 250 वर्ष आम्ही चित्रकलेमध्ये असं काही कॉन्ट्रीब्युशन करू शकलो आहेत असं मला वाटत नाही. पण निदान यापुढे ते होण्याची शक्यता आहे, प्रोव्हाइडेड वी चेंज द पॅटर्न ऑफ अवर आर्ट एज्युकेशन. हे जर का आम्ही बदलू शकलो तर, अन्यथा नाही. आजही मी अनेक आर्ट स्कूलमधून जातो, माफ करा विद्यार्थी असतील इथे त्यांच्यासाठी असं म्हणून बोलत नाही, पण तिथे आजही सांगली कोल्हापूर वगैरे या ठिकाणी गेल्यानंतर लँडस्केप करण्याची पद्धत एकच. तिथे एकदा मी करून बघितलं, एक सगळ्या मुलांची लँडस्केप लावली अशी खाली ठेवली, आणि एका मुला तुझं ओळख कुठे येते, तर म्हणजे ते बघा तिथून वरून तिसरं म्हणलं, आणि तुझ्या मित्राचं अनिलचं कुठलं आहे, ते जरा कठीण आहे सर, पण का रे नाही माझं मी ओळखू शकतो. मग ते अनिलला त्याचं ओळखता येतं, पण त्याला दुसऱ्याचं ओळखता येत नाही, ह्याचं कारण काय? तर ती जी एक मेथड आहे लँडस्केप करण्याची, म्हणजे आमच्या वेळी तर आकाश करायचं म्हणजे ते सूत्रच तयार झालं होतं, पाण्याने रंगवायचं म्हणजे पाणी टाकायचं आणि रंग असे शिंपडायचे ते, की आपणच आकाश तयार होत. म्हणजे हे इतकं सोपं आणि साधं आमचं आर्ट एज्युकेशन करून ठेवलेलं आहे, की आजही मी काही आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये जातो व्हिजिटिंग म्हणून, मुलांना इंटरेस्ट नाही काम करण्यात, कारण एक रेडीमेड मेथड त्यांना माहिती आहे, हे इथे करून काय फायदा नाही आहे. त्या एक गॅलरी आपल्याला मिळाली पाहिजे, एक गॅलरी असली पाहिजे, एक कोणतरी लिहिणारा जे आहेत मोठे त्यांच्या जवळ मला जाता आलं पाहिजे. हा सगळा आता एक मेथडॉलॉजी लोकांना माहिती झालेली आहे, आणि ती मेथडॉलॉजी अभ्यासक्रमात काही इन्क्लूड करता येत नाही. पण वॅन गॉगच्या पॅशनने, तो तर सेल्फ टॉट पेंटर होता, असे अनेक सेल्फ टॉट पेंटर आहेत, पण ज्या पॅशनने ते चित्र काढत होते, म्हणजे काय, चित्र समजून घेत होते. हो, वॅन गॉगला जो वाटत होतं की हा माझा विचार आहे की सगळंच मला मुव्हिंग दिसतंय, तो फ्लॉवर असेल किंवा डोंगर असेल का पाणी असेल, सगळ्यामध्ये एक मुव्हमेंट आहे, आणि ती मुवमेंट पकडण्यासाठी त्याने तो छोटा ब्रश वापरला. तो लगेच काय त्याला वापरला, त्याने अनेक ब्रश वापरले आणि फायनली ही केम टू दॅट, की छोटे छोटे स्ट्रोकने यू कॅन सी हिज पेंटिंग्स, यू विल फाइंड दॅट मुवमेंट. त्याचं ते जे त्याच्या ज्या बुद्धीला वाटलं की ते त्याप्रमाणे त्याने केलं, त्याला सर्वत्र ती मुवमेंट दिसत, ती मुवमेंट त्याला पेंट करायची होती, त्याला सनफ्लॉवर पेंट करायचं. तर अशा तऱ्हेचा विचार वॅन गॉगने दिला. त्याच्यानंतर त्याचा कॉन्टेम्पररी पॉल गोग्या, त्याच्यातून फॉविस्ट
मी प्रेरणा घेतली आणि फॉइसचा जन्म झाला त्याच्यातून. पण वॅन गॉगची बघण्याची दृष्टी जी होती आपल्याकडे, दृष्टी जी कलावंताला असते ती खरं म्हणजे दृष्टी सगळ्यांनाच असायला पाहिजे. कलाकार दोन प्रकारचे असतात असं मी समजतो, एक चित्र रंगवतात एक रंगवत नाही. जे रंगवत नाहीत ते रसिक असतात. पण दोघांना एकाच गोष्टीची आवश्यकता असते की दृष्टी असायला लागते. आमची जी पाच इंद्रिय आहेत त्यांना आपण इंद्रिय म्हणून किती वापरतो आणि यंत्र म्हणून किती वापरतो हा मूलभूत प्रश्न आहे. डोळ्याने दिसतं, डोळे उघडले की दिसतं, कोट्यावधी मैल दूर असलेला सूर्य सुद्धा एक सेकंड सुद्धा फार मोठा झाला दिसतो. दृष्टीला काय किती स्पीड आहे बघा, आणि त्याहून जास्त मनाचं स्पीड आहे. सेझाने ती दृष्टी आणि मनाचं स्पीड यांची सांगड घातली आणि त्याच्यातून क्युबिझम आणलं. क्युबिझमची थोडक्यात सांगतो कथा तुम्हाला, की त्याच्या लक्षात आलं की एक डोळा बंद केला की वस्तू जी जिथे दिसते ती बदलल्यानंतर ती शिफ्ट होत आहे. हे कॅमेऱ्यासारखं यंत्र आहे ते. इथे जे आम्ही इमेज येते ती मागच्या रेटिनावर फ्यूज होते, ते एकत्र येते आणि एकच आपल्याला इमेज. पण त्याच्या डोक्यात विचार आला की दोन इमेजेस आहेत, ते मागे फ्यूज होतात पण आपल्याला दिसतात तर दोन. तर तो पडदा विसरला आणि त्या दोन इमेजेस त्याने एकदा एक डोळा बंद करून दुसरा असं एकाच कॅनव्हासवर त्याने रंगवलं. म्हणून त्याची चित्र बघा तुम्ही, त्याच्या दोन दोन रेषा तुम्हाला दिसतील. हा त्याने विचार दिला म्हणजे कसं दिसतं यापेक्षा कसं पाहायचंय मला. दॅट केम फ्रॉम सीझा. आपण अजूनही कसं दिसतं, कसं दिसायला पाहिजे याच्यावरतीच आहोत. मला कसं पाहायचंय असा विचार करणारा चित्रकार नाही पण तत्वज्ञानीच नाही आधी. हा समाज कसा असायला पाहिजे? आय थिंक वी मिस दॅट फिलॉसॉफर. सगळ्या प्रांतांना गरजेचा असलेला फिलॉसॉफर आज नाही आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, कुठे जर काय मिळालं तर मिशेल फुकोचं इट्स नॉट ए पाईप हे छोटंसं पुस्तक आहे, त्यांनी निबंध लिहिलेले आहेत. कॅन्डेन्स्की, पॉलक्ले अँड तांग्यू त्याचं पेंटिंग तुम्ही बघितलं, ह्या तिघांच्या चित्रांवर त्याने निबंध लिहिलेले. त्याचा चित्रकला हा सब्जेक्ट नाही आहे, पण चित्रकलेविषयी त्याची असलेली अवेअरनेस जो आहे तो खरंच कमाल करण्यासारखा. ह्या कॅन्डेन्स्कीने विचार दिलेला आहे, क्लेने विचार दिलेला आहे आणि तांग्यूने पण दिलेला आहे. तांग्यूने केवळ सल्वादोर दालीची रेषा पुढे नाही नेली, त्याची कल्पना फक्त पुढे नाही गेली. मुळात काय आहे की आम्ही आपले डोळे यंत्र म्हणूनच वापरतो. डोळे हे इंद्रिय आहे, संवेदना आहेत. त्याच्यात काय त्या संवेदनेपोटी आपण बघतो, कोणावरती प्रेम करतो ना तेव्हा त्या डोळ्याने वेगळं बघत असतो काही. जेव्हा काही एखाद्याचा द्वेष करतो त्यावेळी तेच डोळे असतात, पण ते यंत्रासारखे नाही वापरत आपण. पण हे डोळे चित्रकलेच्या बाबतीत मात्र अगदीच बालबोध राहिलेले आहेत, ते चित्रकारांचेच झालेले राहिलेले आहेत. त्यामुळे ते समाजाचे असणे शक्य. चित्रकार म्हणजे समाजाचे डोळे समजलं जातं, संगीतकार म्हणजे समाजाचे कान. हे सगळं जर का असेल तर आम्ही काय पाहायचं जे दिसतंय ते पाहतो, काय कसं पाहायला पाहिजे हा विचार जोपर्यंत येत नाही त्याच्यातून दुसरा विचार येणे शक्य नाही. मित्रांनो, आपला इतिहास आहे म्हणजे पुरातन काळापासूनचा इतिहास आहे, मोहिंजोदडोपासून ते अगदी कॉन्टेम्पररी. पण हा सगळा एकत्रित पुस्तकात दिलेलाही आहे, परंतु तो असा म्हणजे आज तुम्ही युरोपात जर का गेला आणि तिथल्या जर का एखाद्या गोष्टीविषयी जर का तुम्ही कोणालाही प्रश्न करा तर तो तुम्हाला उत्तर देऊ शकेल. सिस्टाईन चॅपल कुठे असं इटलीमधून तुम्ही जाऊन विचारलं तर मला माहिती नाही असं नाही म्हणणार कोणी. पण आपल्याकडे पोर्ती चर्च कुठे आहे म्हटलं तर दादरला कुठेतरी आहे बाबा, पण मग नक्की नाही माहिती. आणि त्या पोर्ती चर्चमध्ये हुसेनने फार सुंदर म्युरल केलेलं आहे.
सिस्टाईन चॅपलचं पाहायला जगभरातून लोक येतात. तिथे हुसेन आमचा एक मोठा आर्टिस्ट आहे, तो त्याचं चित्र पाहायला जात नाही. याचं कारण असं आहे की चित्र नाही पाहिलं तर आमचं काही अडत नाही, पगार नाही मिळाला तर अडेल, पाणी गेलं नळाचं तर अडेल, पण त्याहूनही खालच्या पातळीवर चित्र आहे. त्याचं कारण हे आहे माझ्या चित्रकाराच्या दृष्टीने, हे मी समजतो एक टीचर म्हणून, की विचार नाही. विचार असता तर लोक आले असते. ह्या इथल्या सगळ्या चित्रकारांनी विचार दिला, आमच्याकडच्या चित्रकारांनी शैली दिली, तर वेगवेगळ्या शैलीत काम करतात लोक. आणि मग जो चांगला खपाऊ चित्रकार त्याची शैली सगळे लोक गिरवत असतात. मी मग अशी म्हणालो की बडोद्याने विचार दिला, येस, पण तो इतका वरचढ झाला की तो रोग होऊन बसलेला. आज सगळेजण फिगरेटिव्हच करतायत काम. फिगरेटिव्ह करा, ऍब्स्ट्रॅक्ट करा, पण आधी पेंटिंग तर करा. तिथे सुद्धा फिगरेटिव्ह काम केलेलं आहे कुनिंगने, दा कुनिंग आहे, त्यांनी फिगरेटिव्ह काम केलेलं आहे. पिकॅसोने फिगरेटिव्ह काम केलेलं आहे. पण अशा त्याने विचार दिलाय. गर्निका हे चित्र त्याचा फार मोठा इतिहास आहे. तर आपले चित्रकार मला असं वाटतं ते विचार करण्याची ऐपत आहे, म्हणजे त्यांच्याकडे कुवत आहे, पण विचार काय करायचा याच्यात. आपण आजही समजतो की चित्र चांगलं काढतो, चांगला रंग लावता येतो आणि त्याच्या टेक्निकली मास्टर आहे. टेक्निक येणं म्हणजे आम्ही चित्र समजतो. मी तुम्हाला एक छोटासा लेख वाचून दाखवणार, आस्वाद. जगल्याशिवाय जीवनाविषयी काही सांगता येत नाही, कलास्वादाचंही बरस असंच असतं. मुळात कलाकृती सोबत जगण्याची इच्छा हवी, तरच त्यानंतरच्या तिच्या सोबतच्या सहवासातून तिच्याशी नातं जुळण्याची शक्यता निर्माण होईल. कलावस्तू आपली होणं यातच तिच्या मागच्या आशयाची आणि प्रयोजनाची सार्थकता असते. ती आपलीशी होण्यासाठी आधी निखळ मनानं तिच्या स्वाधीन व्हायचं असतं. कलेबद्दलचा पूर्वग्रह विसरून निदान शक्य असल्या तो तात्पुरता बाजूला ठेवून रसिक पूर्वग्रह दूषित असणं हा कलास्वादातील पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा असतो. हे काय केलंय आम्हाला काही कळत नाही, म्हणजे बाकी एवढं सोडून तुम्हाला सगळं कळतं काय जगातलं? आपल्या घरातली आई बाप आपल्याला कळलाय का हो? कधी कधी तू गोष्ट बाप गेल्यानंतर का, अरे माझे वडील हे असे होते तसे होते. हा तू जिवंत असताना नाही काय तुम्हाला आता दोन टाइम जिगडा आणि बसा ना ग. तर कळणं काय असतं? ह्या कळण्याविषयी खरं म्हणजे रसिकाच्या मनात उतरण्याची किंवा मनातून उतरण्याची रीत कलाकृतीच ठरवित असते. तुम्ही काहीच करायचं नसतं, रसिकाने त्यासाठी काहीच करायचं नसतं. ही रीत कधी कधी पायऱ्या पायऱ्यांची असते. एखादं चित्र हळूहळू तुमच्यावर चढत जाईल, गुंगी यावी तसं. आणि हा अनुभव बराचसा वेस्टर्न चित्रकले तुम्हाला येऊ शकेल. पर्टिक्युलर पिसारूची चित्र बघा तुम्ही, म्हणजे लँडस्केप त्याने जे केलेले आहेत, म्हणजे पेंटिंग जी केलेली आहे लँडस्केपची, म्हणजे तो खरोखरच तो कोहळा लाईट आता, म्हणजे ते चित्र काही काळ बघितल्यानंतर तुम्हाला अवतीभोवती सुद्धा तो डोळे फिरवले तुम्हाला तोच लाईट दिसेल. हे उत्का परिणामकारक त्याने ते त्यातलं जे पेंटिंग आधी आपल्याला दिसतं, नंतर लाईट, नंतर ते चित्र, त्याचा तो विषय, अशी आपण त्याची चित्र आपण पाहू शकतो. तर कधी नकळतपणे भिनत जाणाऱ्या गुंगीसारखी असते. कोणत्याही रीतीने का होईना, एकदा का कलाकृती आपल्यात संक्रमित झाली की मूळ दृक संवाद पूर्ण होतो आणि तिथून पुढे मग बौद्धिक मानसिक तथा आत्मिक स्तरावर हा संवाद परावर्तित होत राहतो, विकसित होत राहतो. पूर्वग्रह दूषित अवस्थेमुळे हा संवाद प्रदूषित होण्याची, खंडित होण्याची किंवा सुरूच न होण्याची शक्यता अधिक असते. चित्राबद्दलची एक आपण कल्पना केलेली, चित्र म्हणजे अमुक अमुक,
म्हणजे हुसेनने एकदा सूर्य काळा रंगवला का, आमची सूर्याबद्दलची कल्पना म्हणजे असा चांगला नारंगी रंगामध्ये सूर्य आहे, त्याने काळा रंगवला. हा त्याला ना हिंदुत्वाबद्दल चिडच आहे आणि त्याने तो मुद्दा मुसलमान आहे म्हणून असं रंग, हे पूर्वग्रह तशी आहे. ग्रहण लागल्यानंतर काळा होत नाही का सूर्य? पण ते आपण विसरून जातो. म्हणजे आपल्या मनात चित्रापेक्षा चित्राच्या अवतीभावती असलेल्या ज्या कल्पना त्या जास्त डोक्यात असतात. हुसेन कोण, तो हिंदू का मुसलमान, मग त्यांनी हे असंच का केलं, मी तसंच का केलं वगैरे वगैरे जे काय. पण त्याच्याकडे एक निखळ दृष्टीने बघा, त्याच्या चित्राकडे त्या निखळ दृष्टीने बघा. चित्रामध्ये तुम्ही चित्रकार आणू नका, मग कोणी असेल तो, हुसेन असेल नाही तर आणखीन कोणी असेल. ते चित्र बघायचं, त्यातून काय आपल्यापर्यंत पोहोचतंय याचा अंदाज घ्यायचा. आपल्याकडे तेवढा वेळच नसतो खरं घडतो. मग सामान्य माणसं येतात जहांगीरहाट गॅलरीमध्ये आणि असं एक चक्कर मारून जातात. ते कुठल्या चित्रासमोर थांबून वो घरी जाऊन आम वो गए थे वो जहां पेंटिंग लगते है ना वो आम देखा. सामान्य माणसाचं सोडा, आमची कलावंत मंडळी सुद्धा किंवा जे एक सोपस्कार ते करत असतात की बो आलो हा कोलते तुझ्या देवीशीला आलो मी हा हजेरी दाखवत असतात. चित्र पाहणं मुळात कलावंत किती आत्मीयतेने करतात हा प्रश्न आहे. कला अनुभवात द्रष्टा दृश्य दर्शन अशी दृक प्रक्रिया सूचित करणारे सूत्र कायम कार्यरत असते. रसिक असणं म्हणजे ह्या दर्शन प्रक्रियेची बीजभूमी असणं होय. परंतु दर्शन देण्याचा मान केवळ कोणा एका विशिष्ट वादातून निर्माण झालेल्या कलाकृतींनाच असतो असे मात्र मुळीच नव्हे. कलावंताच्या जीवनाविषयक जाणीवा, मूल्ये, कलाप्रेरणा, दृष्टिकोन आणि तत्वे इत्यादी मूळ गुणधर्मानुसार ढोबळ मानाने तीन प्रकारच्या प्रवृत्ती समकालीन कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या आढळतात. हे सर्व कलेकडे येण्यापूर्वी आपली जीवनाविषयीची कल्पना काय आहे हे मी केवळ कलावंतांसाठी नाही, सामान्य माणसाने सुद्धा त्याला त्याची काहीतरी कल्पना असेल ना जीवनाविषयी, अगदी व्यावहारिक कल्पना असेल की बाबा रे म्हणजे एकदा मी एका अरे तुला एवढं लोकसंख्या वाढलेली आहे आणि तुला सहा मुलं तू आणि एक तर नोकरी तुझी तुटपुंजी त्याच्यावर कसं काय झालं? ओ उपरवाला देत आहे आणि ह्यांचं आणि अच्छा आहे ना अभि मी थक जाऊन तुझे बच्चे बडे हो जाएंगे कमाएंगे अभी तो मैं अकेला कमाता हूं बाद में पांच छह लोग कमाएंगे. आम्ही इतका व्यवहारी इतका दृष्टी घेऊन जगणारे लोक आहेत आणि त्याचप्रमाणे मेरे को क्या कमी है क्या चाहिए तुम सब कुछ है मेरे पास अभी क्या है अशा बेधडक वृत्तीने सुद्धा जगणारे लोक आहेत. पण यांच्याकडे दृष्टिकोन नाही जीवनाविषयीचा. जीवनाविषयीचा दृष्टिकोन म्हणजे देगा श्रीमंत होता तो, खूप श्रीमंत म्हणजे तो इतरांच्या इतर चित्रकारांना मदत करत असे, त्याची चित्र विकत घेत असे. पण त्याचा दृष्टिकोन होता जीवनाविषयी. तो बोलतो ह्या ज्या बॅले डान्सर्स आहेत ते सतत त्यांचं जे लवचिक शरीर आणि तो एक फॉर्म म्हणून तो बघतोच आहे पण ऍट द सेम टाइम तो बघतो की तो बॅले डान्स हा तिथला पॉप्युलर सब्जेक्ट आहे आणि ते बघायला एवढे लोक या लोकांचं एवढं मनोरंजन करतात. पण त्याच्या लक्षात आलं मनोरंजन 3 तासाचं असतं, ते प्रॅक्टिस 30 तास करत असतात. या 30 तासावर त्याने लक्ष केंद्रित केलं आणि ही डीन पेंटेड बॅले डान्सर्स, ही पेंटेड द मुवमेंट ऑफ बॅले डान्सर्स. त्याने स्वतःला त्या मुवमेंटला पाहून घेतलं. तो असं प्रेक्षकात बसला नाही, तो बॅक काय म्हणतात त्याला बॅक स्टेजला असायचा नाही. त्या तिथे थकून डान्स करून गेल्यानंतर त्या कशा बसल्या आहेत, कशा उभ्या आहेत आणि हे सगळं त्याने टिपलेलं आहे आपल्या ह्याच्यात. त्याला नुसतं सुंदर सुंदर बॅले डान्सरच रंगवायचे असत्या तर त्यावेळी ती एक पद्धत होती की अशी सुंदर बाई रंगवली की ते चित्र विकलं जात असे फ्रान्समध्ये. पण त्याने ते नाही केलं, ते करणं पण त्याला सोपं होतं की. पण त्याने विचार त्याने त्याने एक निवडलंय आणि तो सेल्फ टॉट पेंटर होता. तो कुठल्या आर्ट स्कूलमध्ये जाऊन तो शिकलेला नव्हता. त्याची सगळी इम्प्रेशनिस्टांनी त्याला घेतलं आपल्यात पण तो काही इम्प्रेशनिस्ट नव्हता. त्याला एक त्याच्या मनाला जाणवलं की हे कोणी दाखवायचं, हे समाजाला कसं कळेल,
की ह्या काय कष्ट घेतात तुमचं 3 तास मनोरंजन करण्यासाठी, हे त्याला त्याच्या चित्रातून, तो त्याचा एक तर वैयक्तिक विचार असेल पण तो विचार होता, ती केवळ एक रंग कामाटी नव्हती, नुसते श्रम नव्हते. तीन प्रकारचे चित्रकार मला आढळतात. दृष्टीसमोरच्या विषयाचं दृष्टिनिष्ठ चित्रण करणारे, सभोवतालच्या जगाचे सौंदर्य शास्त्रीय तथा ऐतिहासिक परिभाषेच्या प्रचलित कसोट्या लावून बुद्धिनिष्ठ चित्रण करणारे, आणि दृक्स्वरूपाच्या मूलभूत आशय घटकांची आत्मनिष्ठ पुनर्रचना करणारे. यापैकी पहिल्या 2 प्रवृत्ती सर्वसाधारणपणे निसर्गाच्या म्हणजे मानवी जगासहित निसर्गाच्या रूप व्यक्त रूपाशी निगडीत आहेत, तर तिसरी निसर्गातील अव्यक्त घटकाशी. पहिली आणि दुसरी आपापल्या परीनं व्यक्त रूपाचा पाठलाग करतात, तर तिसरी मात्र अव्यक्ताला रूप देण्याचा प्रयत्न करते. आता इथे खरे म्हणजे जी कॉन्ट्रोवर्सी आमच्या क्षेत्रामध्ये आणि इतर लोकांमध्ये, की पहिला चित्रकार जो आहे तो जे अवतीभवतीचं जग आहे, पहिले 2 प्रकारचे ते प्रामाणिकपणे रंगवतात ते, आणि ते विषय रंगवत असतात. हे आपल्याकडच्या चित्रकारांबद्दल बोलतो. दुसरा जो आहे साबावाला, घ्या म्हणा कि आमचा आरा किंवा इवन रजा टू दॅट एक्सटेंट, कि ते इंटरप्रिटेशन करतात. जसं दिसतंय तसं काढत नाही, ते इंटरप्रिट जे दिसतंय त्याचं इंटरप्रिटेशन करतात. आणि हे ती सगळे एक्सप्रेसच करतायत, परंतु एक्सप्रेशन पहिल्या याच्यात कमी असतं, बघणं आणि दाखवणं जास्त असतं, कसं दाखवणं जास्त असतं, दुसऱ्या याच्यात इंटरप्रिटेशन असतं. त्यामुळे ते ओळखीच्या दृष्टीने जेमतेमच असतं, पण एकंदरीत तो लँडस्केप आहे हे तुम्हाला ओळखू शकाल. म्हणजे रजाची तुम्ही आधीची चित्र बघितले तर, पण रजाने लँडस्केप नाही केलं, रजाने इंटरप्रिट केलं लँडस्केप त्याच्या भाषेत. ही त्याची भाषा आहे आणि त्या भाषेत त्यांनी इंटरप्रिट केलं. आणि तिसरे जे आहेत ते अव्यक्ताशी निगडीत आहेत. म्हणजे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आमच्या देशात म्हणजे गायतोंडे. त्यांनी जे अव्यक्त आहे म्हणजे आत, त्यांनी बाहेर नाही पाहिलं, त्याला आकार देण्याचा त्याला रूप देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याशिवाय ढोबळ मानाने हे 3 प्रकारचे चित्रकार आपल्याकडे आहेत. पहिल्या 2 प्रवृत्तीवर आधारित कलाकृतीचा अर्थ लावणं रसिकाला फारसं कठीण जात नाही, कारण त्यांच्या दृक अनुभव विश्वात त्या अर्थाला स्पष्ट करणाऱ्या अनेक गोष्टी अस्तित्वात असतात. त्यांच्या दृश्यकोशात त्या अर्थाचे आकार पूर्वीपासूनच जाड टाईपात उमटलेले उमटवलेले असतात. त्याशिवाय कलेतील सनातन परंपरा, वैयक्तिक आवडनिवड, तुलना, पूर्वानुभव यावर बेतलेले ढोबळ निकष त्याच्यापाशी असतातच, परंतु अशी सोय तिसऱ्या प्रकारच्या कलाकृतीबाबत त्याच्यापाशी उपलब्ध नसते. त्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या अर्थांना त्याच्या अनुभव विश्वात प्रवेश मिळाला तरी स्थान मिळत नाही, म्हणूनही त्या कलाकृती दुर्बोध ठरतात. कधी कधी त्यांचा दुरून बोध झाल्यासारखे त्याला वाटते, परंतु मुळातल्या अर्थकोशात ह्या बोधाला स्पष्टता देणारी बोधवाक्य नसल्यामुळे त्याची खुचंबणा होते. समान गुणधर्माच्या आणि एकच भाषा जाणणाऱ्या 2 व्यक्तींना परस्परांना खऱ्या अर्थानं ओळखण्यासाठी काही काळ तरी संवाद करावाच लागतो. त्यावेळी भाषेव्यतिरिक्त संवादाचे इतर अनेक मार्ग अनुसरावे लागतात. एवढे करूनही शेवटी खरी ओळख पटेलच याची शाश्वती नाही. अशा व्यक्तिमात्रांना एक कलाकृती आणि इथे तर 2 परस्पर भिन्न अशा व्यक्तिमात्रांना एक कलाकृती तर एक दुसरी रसिक, एकमेकाशी प्रथम ओळख, नंतर मैत्री, मग नित्य सानिध्य, अशा टप्प्याटप्प्याने एक दुसऱ्यात स्थित्यंतर करायचं असतं. एका चित्राच्या समोर तुम्ही जेव्हा उभे असता, तेव्हा मी इथे नेहमी एक उदाहरण देतो. आम्ही घरात एक कुत्रा पाळतो. कधी कधी मग लोकांना तो कुत्रा म्हणणं सुद्धा त्यांना राग येतो. जर का आम्ही त्यांच्या, अरे त्या तुझ्या कुत्र्याला सांग, एक कुत्रा म्हणून त्याला नाव आहे, कुत्रा म्हणून नको, एवढं त्यांची आत्मीयता असते. मग तो टॉमी, तू लगेच टॉमीच बघतो, अजून ओढी बघत नाही. टॉमी तिथे नाही, तुला काय सांगितलं, तुझी जागा कुठे आहे, तो सगळं त्याच्या भाषेत बोलत होतो आणि टॉमी तिथे जाऊन बसतो. टॉमीला मराठी कळतं का हो? त्याची एक भाषा आहे इंटरप्रिट करण्याची. त्याच्यात कुठेतरी आजचं मॉडर्न सायन्स कुठेतरी असं एक यंत्र ठेवून ते तपासायला पाहिजे.
टॉमी बग कोण आलं दरवाजावर, तो तिकडून कुठे असतो, तिथून त्याचं लक्ष त्याचे कान मालकाकडे असतात, तो सटकन जातो दरवाजा बघतो, त्याला फक्त भोभोच करता येत, तो बाकी काय बोलत नाही, पण समजतो सगळं. आता त्यांचे ट्रेनरही आहेत नवीन आणि ते चांगलं शिकवतात त्यांना. मग ठीक आहे, इथे दोन जीव आहे, इथे कलाकृती आहे, तिची स्वतःची अशी भाषा आहे आणि तुमची ही भाषा आहे. तुम्ही जोपर्यंत तुमची भाषा सोडत नाही तोपर्यंत त्या कलाकृतीची भाषा तुम्हाला करणार. तुमच्या डोक्यात जे अर्थ आहेत, जे शब्दातून आलेले आहेत, जे डिक्शनरीतून आलेले आहेत, ते ठेवून जर का तुम्ही त्या चित्राकडे बघितलं तर शक्य नाही. त्याविषयी वाचा ना तुम्ही, चित्रकलेवर ज्या ज्याला कोणी लिहिलंय तुम्ही वाचा. हे मी जे पुस्तक म्हटलं ते तुम्ही जरूर वाचा. किंवा अजूनही सोपी पुस्तक आहे ती हार्बर्ट रीडचं मला आवडलेलं आर्ट अँड सोसायटी, हे जरूर वाचा. किंवा पिकॅसो घ्या, सक्सेस अँड फेल्युअर ऑफ पिकॅसो, जॉन बर्जर, ही अत्यंत साधी सुंदर पुस्तकं आहेत. किंवा दग गोडसेंचं तुम्ही पोत घ्या किंवा फुलपाखराचा डंक घ्या. आय एम शुअर आपल्याकडे काय की सगळं रेडीमेड पाहिजे. हे काय चित्राचं शीर्षक दिलं की झालं काम, शीर्षक त्याच्यातूनच आलेलं आहे असं मला वाटतं. अजंठा आणि एलोराला तिथे म्हटलंय का उडता गंधर्व म्हणून? नाही, ते रसी कोणतरी गेला आणि त्यांनी ते सगळं त्याचे अर्थ लावले असतील आणि मग त्याने ते उपलब्ध केले सगळ्यांसाठी, हो की नाही? पण आम्ही म्हटलं की आता म्हणजे टायटल दिलं अलीकडची ती सगळी एक्झिबिशन म्हणजे भरमसाठ टायटल, द ड्रीम दॅट आय नेव्हर ड्रीम्ड, आणि सगळी इंग्रजीमध्येच असतात. स्वप्न इंग्रजीमध्ये पडतात अहो. तर हा सगळा घोळ जो आहे तो अशा कारणामुळे आहे की आमच्या डोक्यात एक डिक्शनरी असते, चित्रकलेची डिक्शनरी वेगळी, चित्रकलेकडे डिक्शनरी नाही, आकाशाकडे अनंतता आहे, त्याच्याकडे अर्थ नाही, त्याची अनंतता हा त्याचा अर्थ आहे. वाऱ्याकडे ते अदृश्य मुवमेंट आहे, ती त्याची अदृश्यता, ती त्याची ती मुवमेंट, कधी सुखावणारी कधी अंगावर वादळ आणणारी, ही सगळी अनुभवायची असते. आणि सगळी ही पंचेंद्रिय जी आहेत ना, ती अनुभव घेण्यासाठी दिलेली आहे. आणि या प्रत्येक पंचेंद्रियामध्ये भाषेने घोळ घालून ठेवलेला आहे. म्हणजे यमन म्हणजे काय, यमनचं म्हणजे काय जरा समजावून सांगा मला. अरे ऐक ना रे, एकदा नाही 10 वेळा आहे, आपणच कळेल तुला यमन. आमच्याकडे पेशन्स नाहीये. कला ज्या जेवढे कला फॉर्म आहेत ना, ते समजण्यासाठी आमच्याकडे पेशन्स असणं फार आवश्यक आहे. साधा तुमचा मुलगा जर का, तुम्ही सभ्य कुटुंब आहे आणि तुमचा मुलगा दारूच्या आहारी गेले किंवा गर्द घेतोय, तर तुम्ही किती उद्ध्वस्त होता आतल्यात आणि संबंधच असाल तर लगेच त्याच्यावर राग काढणार नाही तुम्ही. तुम्ही तुमचा पवित्रा बदलाल. तुम्ही म्हणाल अरे यार याच्यावर रागवलं तो अजून काहीतरी करून बसेला. त्याच्याशी कधी नव्हे ती पहिली बाप असला तरी मैत्री करता तुम्ही, त्याला सांभाळता त्याच्या नकळत आणि त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याचा तुम्ही प्रयत्न करता. आणि 63 असाल तू आजपासून बाहेर हो, की दारू पी नाही तर काय कर तिकडे माझ्याकडे यायचं नाही, गॉन. तो बाहेरच राहतो आणि बाहेरच जातो. चित्राचं पण तसंच आहे हो. तुम्ही 5 मिनिटं तरी द्या चित्र बघायला, पण ती आपल्याकडे नसतात. आणि त्यामुळे अलीकडची जी मॉडर्न आर्ट कळत नाही म्हणजे ती अनुभवता येत नाही तुम्हाला. चित्रामध्ये कळण्यासारखं काही नाही आहे. कुठल्याच चित्रामध्ये, चित्रामध्ये एक पाहण्याचं काहीतरी सबस्टन्स आहे त्याच्यात आणि तो पाहायचा असो. फ्रान्समध्ये एक छोटं त्या सेनमध्ये एक बेट आहे, मोठं बेट आहे म्हणजे ते आपल्या एखाद्या पार्ल्या एवढं तरी असेल ते. आणि त्याच्यावर ह्या सगळे जे मोठे मोठे इम्प्रेशनिस्ट होते ते त्या बेटावर जाऊन जी कुठून कुठून त्यांनी लँडस्केप केले, समजा मातीसने अमुक ठिकाण, तर तिथे ते मातीसने तिथून ज्या जे लँडस्केप केलं त्याचं प्रिंट लावलेलं आहे, तर मातीसविषयी थोडं लिहिलेलं आहे
आणि ते जागेवर असं ते त्यांनी लावून ठेवलेलं आहे. सगळे इम्प्रेशनिस्ट आणि एका बेटावर तुम्हाला इम्प्रेशनिझम कळतो, कारण समोरच आहे, त्यांनी जे पेंट केलेलं समोर आहे. आमच्या समोरच काही नाही आहे. यातून मूलभूत प्रश्न सुरू होतात. म्हणजे आजही अजूनही एवढी आता आर्ट स्कूल निघालेली आहेत आणि आता सगळेच अगदी आर्टकडे फार वेगळ्या दृष्टीने पाहायला लागलेले आहेत, पण तरी सुद्धा घरात मुलगा जर का पेंटिंग करायला लागला लहान असेल तर छान, तुम्ही पण कौतुक करता, आलेल्या पाहुण्यांना दाखवता, पण एकदा तो मोठा झाला, अभ्यासाचा बोजा वाढला की त्याला तुम्ही ते करू देत नाही. हे काय ह्याने पोट भरणार आहे का? असे किती पालक आहेत की माझ्या मुलाला मी चित्रकार करणार आहे, शिल्पकार करणार आहे, नर्तक करणार आहे. अरे नर्तक काय, ते बायकांचं काम आहे, तुझं थोडंच आहे असं सांगणार तुम्ही त्याला? त्याला बिरजू महाराज बनू देणार नाही तुम्ही? तर ही एक दृष्टिकोन जीवनाबद्दलचा जो आहे ना आपला, तो आपण तपासायला पाहिजे असं मला वाटतं. आमच्याकडे जीवनाचा दृष्टिकोन नाहीये, आमच्याकडे हा सगळ्यांकडे. त्यामुळे तो चित्रकलेत किंवा कुठल्या कलेमध्ये आला नाही, तो कुठल्या विषयामध्ये सुद्धा आला नाही. मला आज मी माझा ठाम प्रश्न आहे की असं MBBS मध्ये काय विचार देतात लोक, डॉक्टर, इंजिनिअरिंग मध्ये काय विचार दिलाय की जो सगळ्या सामान्यांना कळतो? तर विचारवंतांची परंपरा आहे आम्हाला, पण तो कुठे कसा हरवला? आमच्याकडे सुखाची सगळं साधनं आली, पण सुखाचा अर्थ विसरलो आपण, सुख हरवलं. खरं म्हणजे कलेवर प्रेम करणार रसिकानं प्रियकरासारखा धर्म, भाषा, देश याच्या पलीकडे जाऊन कलाकृतीला म्हणजे प्रेसीला मिठीत घ्यायचं असतं. तिला मनानं आपलंसं करायचं असतं. त्याला असं करता आलं तरच आधीपासून रचून ठेवलेला दृश्यकोश कोलमडून पडतो आणि केवळ मुळाक्षर शिल्लक राहतात त्यांच्या मूळ असीम विशुद्ध अर्थक्षमतेचं. हे सगळं डोक्यातलं चित्राविषयीचं जे काय ग्रह अनुग्रह काय जे असेल ते बाजूला ठेवून तुम्ही चित्राला सामोरे. तुम्ही साधा सनसेट बघता नरिमन पॉइंटला, त्या तुमच्या डोक्यात काय असतं का हो? बघा, विचारा तुम्ही स्वतःला. तो ज्या मोकळेपणाने अरे बघ बघ दुसरा लय बघ 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 आता चालला खाली चालला, आता त्याचं मडकं व्हायला लागलंय, आता तो नुसतं अर्धी चटकोर झाली आहे, भाकर वाटते सगळं सगळं जीवाच सगळं एक जीव करून स्वतःला तुम्ही सूर्यास्त बघता, सूर्योदय बघता. पण दररोज बघता का? नाही, पण कधीतरी बघता एकदा आणि असा पोटतिडकीने बघता. आपल्या मुलाला तुम्ही पोटतिडकीने बघता, आपल्या आईला. ही सगळी माणसं आपली म्हणता, शेजाऱ्याचं पोर आपलं ते तू माझाच आहेस पण नाही तरी तो तुमचा नाहीये. तुम्ही प्रेम करता सगळ्यांवर पण तरी सुद्धा हातचं राखून, असं हातचं राखून तुम्ही चित्र नाही बघू शकत. चित्र काय काहीच बघू शकत नाही, ते तुम्ही नुसतं यंत्रच आहे तुमचा डोळा. आणि जीभ म्हणजे अन्न खाली ढकलण्यासाठी आहे. चव ती आई करताना सगळी चव घेत असते, आमटी कशी झाली कारण तिला द्यायचं आहे मुलांना. आणि पण आपण कधी घेतली का चव? सशाचा स्पर्श, सापाचा स्पर्श, वाघाचा स्पर्श, खुर्चीचा स्पर्श, लाकडाचा स्पर्श, मार्बलचा स्पर्श, हे सगळे आहेत का आपल्या ओळखीचे? नाही. अनेक गोष्टी अशा आहेत की त्या डिक्शनरीत आपण उन्हच येऊन पडलेल्या आहेत आणि आपण त्याचा शोध घेत नाही. दुसरं असं की दृक कलाकृती बघण्याऐवजी वाचण्याची आपल्याकडे अलीकडे जुळलेली परंपरा आहे. सॉरी, ही परंपरा सुद्धा बऱ्याच वेळा कलाकृती अनुभवण्याच्या समजण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरत असते. किंबहुना अशा वाचनाच्याही काही ठराविक पद्धती रूढ केल्या गेल्या आहेत, झाल्या आहेत, आणि म्हणूनच जी रूढ पद्धतीने वाचता येत नाही ती कलाकृती दुर्बोध किंवा ती कलाकृतीच नव्हे असे समीकरण तयार झाले आहे.
अर्थात असे समीकरण तयार होण्यामागे संबंधितांचे काही हितसंबंध असतील. जी कलाकृती सगळ्या रूढी रीती नियम शास्त्र डावलून अथवा न डावलता स्वतंत्र रीतीने मनाला भिडते तिच्या तसं भिडण्यातच तिची अर्थबाह्य सार्थकता असते. रोथको, आय रिअली चॅलेंज यू गो अँड स्टँड इन फ्रंट ऑफ रोथकोज पेंटिंग. तुम्हाला चित्र कळो न कळो तुम्ही ते पाहत राहा. सच ए बिग पेंटिंग. तुम्हाला काय आहे याने सुरुवात होतो, व्हॉट इज इट अ पेंटिंग. पण एवढं असून सुद्धा तुम्ही ते पाहत राहता कायम. तो काही सूर्यास्त नाही रंगवलाय त्याने, त्याने अंधार नाही रंगवलाय, त्याने नुसतं कॅनव्हास रंगवलाय हो, नुसते रंग आहेत ते. आणि हे मी कुठल्या आधारावर बोलतोय की मी जेव्हा असा खेळून गेलो ते अनेक लोक बघितले मी त्या रूममध्ये, एका रूममध्ये एकच पॉपेंदूमध्ये ते एकच पेंटिंग आहे त्यावेळी तरी होतं, आता माहिती नाही अलीकडे मी गेलो ना, तर इतरही लोक होते. तर मलाही आवड आहे मुद्दाम विचारायची, आर यू पेंटर? नो नो. यू लाईक दिस वर्क? हो या. यू अंडरस्टँड? नो नीड. हे वा, हे डायलॉग आहे तो जो म्हातारा, त्याला मी विचारलं की तुला कळ, गरज नाही. आम्हाला गरज असते, अर्थ समजला ना तर वाटतं आपला समज. उशी म्हणतात कवितेला तरी कळली आहे का कविता? तिचं ते दाट निबीड अरण्यातून झुळझुळ वाहणं कोणाला माहिती आहे? आपण बघितलंय ती आपल्या समोर येते त्यावेळी आपण पाहतो तिला, पण ती कुठून कुठून कशी कशी आली माहिती नाही आम्हाला, तिलाही माहिती नाही आहे. तर अशा अनेक ऍब्स्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो ना, अशा गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात आहेत, आपण कारण त्या डिक्शनरीत नाही ना आलेल्या, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बघत नाही, आम्ही ते अनुभवत नाही. साधं एखादी स्त्री साड्या खरेदी करण्यासाठी दुकानात जाते, साड्या सगळ्या पाचवारी साडेपाचवारी त्या नऊवारी असतील त्या, पण ती रंग बघते हो. आमच्या आईचा एक आवडता रंग मोरपिशी, माका आपली तू मोरपिशी घेऊन ये बस, म्हणजे त्याच्यात दोन रंग. मी म्हटलं का ग तुला मोरपिशी आवडते? त्याच्यात दोन रंग दिसतात, एक निळा दिसतो एक हिरवा दिसतो, असं आलटून पालटून तो दिसत असतो, ह्याच तिला आकर्षण होतं. आता ह्याला काय ऍस्थेटिक पाहिजे का तिला माहिती, ह्याच्यासाठी काय तिला रंगसंगती माहिती पाहिजे का? ही इनबॉर्न आहे, यु आर बॉर्न विथ दॅट सेन्सिबिलिटी. तुम्हाला शाळा जेजेमध्ये जाऊन ते रंग म्हणजे काय, कलर व्हील म्हणजे काय आणि पिगमेंट म्हणजे काय, काय गरज नाही. ते तुम्ही ते बरोबर समजतो तुम्हाला, हे मला चांगलं दिसेल आणि हे ताईला चांगलं दिसेल आणि आईला चांगलं दिसेल, हे मावशीला चांगलं दिसेल, हे तुम्हाला बरोबर कळलेलं असतं. तुम्हाला मावशी कळलेली असते, तिला काय आवडतं हे कळलेलं असते. हे काय तुम्ही तिची परीक्षा घेतली का तुला काय काय आवडतं? एक्झॅक्टली. बट यू डोंट अप्लाय दोज नॉर्म्स वेन यू सी अ पेंटिंग ऑर वेन यू सी अ स्कल्पचर. परंतु कला सौंदर्यशास्त्राची गरज कदाचित रसिकाला असेलही, परंतु कलाकृतीला नसते, कारण ती स्वतःच ती असते. आधी कलाकृती जन्माला आली आहे ना आणि नंतर सौंदर्य. सौंदर्यशास्त्र आधी आलं आणि नंतर कलाकृती असं मला वाटत नाही. जीवनाविषयीचं काहीतरी सौंदर्यशास्त्र आधी आलं असेल, पण मी म्हणतो जीवनाविषयीचा दृष्टिकोन तुमच्याकडे असेल तर तुम्ही ज्या प्रांतात काम करताना, तुम्ही बँकेतले क्लार्क असाल पण तिथे दृष्टी येईल तुम्हाला, तुमचा दृष्टिकोन तयार. मी क्लार्क आहे, आमचा एक होता मित्र बँक ऑफ इंडियामध्ये काम करतो, आम्ही त्याला संध्याकाळी भेटायला जायचो, तो कधी तो 5 वाजल्याशिवाय बाहेर यायचा नाही. अरे म्हटलं सगळे तुझे जोडीदार निघून जात नाही, माझं आहे ना मी दुसऱ्या दिवशी काही काम ठेवत नाही, आय वॉन्ट टू फिनिश दॅट. हा असा त्याचा नियम होता, हा त्याचा दृष्टिकोन होता. तो इतरांसारखा 15 मिनिटं आधी निघून जाऊ शकला असता, पण नाही, तो म्हणायचा नाही मला दुसऱ्या दिवशी काही काम पेंटिंग ठेवायचं नाही, हा दृष्टिकोन घेऊन तो क्लार्कची भूमिका तिथे पार पाडतो. तसा ती दृष्टिकोन जीवनामध्ये आमच्याकडे असेल तर तो तुम्ही ज्या प्रांतात काम करताना तिथे तो रिफ्लेक्ट होणारच.
परंतु कलाकृतीला नसते, कारण ती स्वतःच ते असते. आपण कलाकृतीवर शास्त्र लादतो, ती मात्र कशाचा स्वीकार किंवा प्रतिकार न करता केवळ निखळ दर्शन देत राहते. स्वतःकडे असलेले सर्व काही पूर्णपणे रसिकाला देऊन स्वतः तरीही परिपूर्णच राहते. म्हणूनच अशा कलाकृतीच्या सान्निध्यात आपल्या मनाचा कोपरान कोपरा निर्भय आनंदात म्हणजेच नैसर्गिक सहजावस्थेत जगू लागतो. आनंद म्हणजे काय? सहज असणार हो. काल माझे मित्र आले होते बालनगरहून, त्यांचे एक लहान दोन मुलं होते, त्यात एक लहान मूल एवढं मोठं हॉलेट ते काय ते कुठे घुसत होतो आणि तो बाप त्याच्या मागून, मग कधी आई देव त्याला काय नाही, तू ह्याला हात लाव त्याला हात लाव, एक प्लेट पाडली त्याने तू हा, आणि तो हसत होता. काय हा आनंद हळूहळू आपला, आपण वी आर बॉर्न विथ दॅट जॉय, बट स्लोली इट गेट्स कट ऑफ. आणि मग कलाकृती कशासाठी काढतो? आनंदासाठी. आनंद कलाकृतीला जन्म देणं आनंदाची गोष्ट आहे. जन्म झाल्यानंतर कदाचित असेल, पण जन्म देताना आनंदाची गोष्ट आहे? आय डाऊट. आपल्या अखंड अस्तित्वाची अशी समतोल जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपण सहज असतो. या सहजावस्थेतच आपल्याला सत्य शिव सुंदरतेच्या विशुद्ध स्वरूपाची प्रचिती येऊ शकते. हे आपल्या शास्त्रात आहे, सत्य शिव सुंदर. सत्य काय आहे? त्यासाठी आधी सुंदर असायला पाहिजे, सुंदर असण्यासाठी आधी स्वच्छ असायला पाहिजे. नुसतं वरून नव्हे, आपण आतून बाहेरून आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण आपल्या घरात आपल्या भावंडाने टाकलेलं पेपर असेल तर तो उचलणार नाही, त्याने उचलावाशी आपण हट्ट करतो. कचरा आहे दिसला की तो उचलला पाहिजे. हे स्वच्छतेबद्दल, त्याने उचललं की तुम्ही स्वच्छ होणार का? नाही, ते तुम्हाला नडते ना, तुम्ही उचला, तुम्ही स्वच्छ व्हा, मग तुमचा परिसर तुम्ही स्वच्छ ठेवा. स्वच्छ झालात तर सुंदर होणार, सुंदर झालात तर शिव पवित्र व्हाल, आणि पवित्र झालात तर सत्य कदाचित कळेल. सत्यापर्यंत जायचे मार्ग आहेत, तो स्वच्छतेत सुरू होतो. अंतर्बाह्य स्वच्छता, मनाची स्वच्छता, विचारांची स्वच्छता. ही प्रचिती आपल्याला येऊ लागली की आपण परिपूर्ण कलाकृतीच्या सान्निध्यात आहोत असे बेलाशक समजावे, अन्यथा केवळ पाहण्याचे क्रियाकर्म आपण करीत असू. ही प्रचिती कधी कुठं कशी येईल याचं वेळापत्रक अस्तित्वात नसल्यामुळे सातत्यानं कलाकृतीच्या सान्निध्यात म्हणजेच पर्यायाने कलात्मक वातावरणात राहण्याचा प्रयत्न करणे एवढेच आपल्या हाती असते. आता हे आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळे सांगतात आम्हाला वेळ कुठे असतो जहांगीरला जाऊन बघायला. आता लॅपटॉप आले तुमच्या पुढ्यात, तुम्ही मोमाला पण व्हिजिट देऊ शकता अमेरिकेत, आणि व्हर्च्युअल रियालिटी तुम्ही अगदी ते अशा काही साईट्स आहेत की तुम्हाला वाटतं तुम्ही मोमामध्येच आहात, तुम्ही त्या गॅलरीतच आहात आणि सगळं पाहतात. नका जाऊ की आहे ना बरोबर का, मला ते वापरता येत नाही पण बरोबर आहे ना असं. व्हॉट आय मीन, वी डोंट वॉन्ट इट. बेसिक प्रश्न आहे की मला पाहिजे का हे. जीवनातली इतर गोष्ट, गाडी पाहिजे तर तुम्ही कर्ज काढता बँकेचं आणि घेता गाडी, पण मला चित्र पाहायचंय, मला चित्रकार नाही व्हायचं पण मला चित्र समजून घ्यायचं. म्हणून आपण किती पावलं पुढे जातो? मागेच जातो दोन पावलं, पुढे प्रश्नच येत नाही. अशा सान्निध्यात मग पंच ज्ञानेंद्रिये म्हणजे मनापर्यंत जाणाऱ्या चोरवाटा न राहता मनापासून निघणारे राजमार्ग होते. तेव्हा कलाकृती कळली नाही तर तो तिचा दोष न समजता आपलीच कळ कुठंतरी कळकटली आहे असे समजावे. अशी समज स्वतःला निर्भीरपणे देणे हेच रसिक असण्याचे मूलभूत लक्षण आहे. तेव्हा बाप कलाकृती घडविण्याची असो किंवा पाहण्याची, त्यासाठी प्रथम कलाकृती सोबतचे सान्निध्य आवश्यक आहे, आणि मगच सहजतेपर्यंत नेणारे विचार आणि कृती यांची सांगड घालणारे शास्त्र अभ्यासने क्रमप्राप्त ठरावे. अशा सान्निध्य सहसमाधीचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारे अभ्यासक्रम केवळ शाळा कॉलेजातच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनात आपण राबू शकलो, जेणेकरून शकलो तर कलाकृती सकट जगणे सुद्धा सुबोध आणि रसज्ञ होईल असा मला विश्वास वाटतो.
कलाकृतीचं सोडा, तुम्ही तुमचं जीवन पाहण्यासारखं अनुभवण्यासारखं एवढं तर तुमच्या हातातच आहे ना, कलाकृती फार लांबची गोष्ट आहे, तुमचं जीवन तुमच्या हातात आहे, कसं जगावं हे तुम्हाला, ह्याच्यासाठी तुमचा दृष्टिकोन हवा, तो दृष्टिकोन तुम्ही प्राणपणाने जपण्याचा प्रयत्न करा, तोच तुम्हाला कलेकडे घेऊन जाईल। मग ती चित्रकलाच असेल असं नाही, ती वादन कला असेल, गायन कला असेल, नर्तन कला असेल, फिल्म असेल, आता मामी फेस्टिवल चालू आहे, त्याच्यात एक मोठा रायटर बाक बाक इराणियन रायटर आहे, त्याच्या फिल्म मला बघायच्या आहेत, कारण तो वेगळं काहीतरी करतो, तो आमच्याकडे बरोबर आहे, एक होता राजा, त्याला होत्या दोन बायका, एक आवडती एक नावडती, मग आवडतीचं अमुक झालं नावडतीचं तमुक झालं, मग एका राक्षसाने राजकन्याला बोलून नेली, ह्याच गोष्टी ऐकत आम्ही झोपी गेलो आणि ह्याच गोष्टी ऐकत आम्ही उठलो, ह्याच गोष्टी आम्ही आजही पेंट करतो। गोष्टी सांगण्याची आपल्याकडे परंपरा आहे, कारण आपल्याला त्याच्यात रस आहे, गोष्टी ऐकण्यात रस आहे, म्हणून आपल्याला गॉसिपमध्ये रस आहे, गॉसिपिंगमध्ये रस आहे, आपल्या एक दुसरे उखाळ्या पाकळ्या काढण्यात रस आहे। हा सगळा वेळ तुम्ही स्वतःमध्ये गुंतवा, स्वच्छ होण्यामध्ये, यू स्टॉप डुईंग दिस यू विल हॅव ॲम्पल ऑफ टाइम। तुम्ही म्हणून काय करत एवढ्या वेळेचं, चार मित्र भेटले की अरे तू याचा मदनचं ऐकलंस का रे, अरे आता तो काय तरी फारच प्यायला लागला वगैरे वगैरे, हे काय असेल ते, वी ओनली डिस्कस अवर प्रॉब्लेम्स नॉट क्वेश्चन्स। आमचे प्रॉब्लेम आम्ही डिस्कस करतो, प्रश्न डिस्कस करत नाही। ह्या सगळ्या चित्रकारांनी त्यांचे प्रश्न डिस्कस केले। क्या आपल्याला आता ते सो कॉल्ड रिअलिस्टिक रिअलिस्टिक म्हणजे आहे तसं काढण्याचं कंटाळा आला, आता काहीतरी नवीन केलं पाहिजे। त्याच काळात तो कॅमेऱ्याचा शोध लावला, त्याने सुद्धा वाटलं अरे जे हे उलट तीन तीन महिने करतात पेंटिंग, ते तर कॅमेरा दोन मिनिटात करतो, मग आपण काय करत आहात, कॅमेरा आपला बाऊस होऊन जा। कुठेतरी असे अनेक विचार आले, साहित्यातून काही विचाराने त्यांना प्रेरणा दिलेली आहे। जसं मी म्हटलं त्यावेळी त्यांच्याकडे तत्वज्ञानी सुद्धा प्रचंड होते हो। साधा बर्ट्रंड रसेल घ्या, तो टेबलाविषयी बोलतो, दहा पानं लिहितो टेबलाविषयी, टेबल कसं पाहावं, कसं दिसतं, इकडे बसलेल्या माणसाला कसं दिसेल, इकडच्या माणसाला कसं दिसेल, तो कसं वर्णन करेल त्याचं, तिकडचा कसा करेल, इकडचा कसा करेल, वरून बघ, सहा तरी साईड आहे तो टेबलला, पण आपण कधी इकडून पाहिलंय तो टेबल, बर्ट्रंड रसेलने पाहिला, and it is wonderful, that is one AC on table, just beautiful। मग ही पाहण्याचीच कला आहे, तो साहित्यिक होता आणि तत्वज्ञानी होता, ही तर पाहण्याची कला आहे। आपल्याला निदान किमान सहा व्ह्यू तर असले पाहिजे जगाकडे बघण्याचे, आणि आपल्या चित्रातून ते रसिकांकडे पोहोचणार आहे, आणि ते अच्छा असंही असतं का प्रश्न विचारतील आधी, पण हळूहळू तुमचा जर का विचार पक्का असेल आणि मौल्यवान असेल तर तेही तो ऍक्सेप्ट करते। कुमारांनी गांधी मल्हार गायला होता, बरीच टीका झाली त्याच्यावर, हे काय म्हणजे काय गांधी मल्हार असतो का, आता इतिहासात जागा आहे त्याला कुमारांचा गांधी मल्हार, लोकांनी रिजेक्ट केला होता तो, पण त्यांनी एक प्रयोग केला गांधी मल्हार, अँड आय वॉज फॉर्च्युनेट टू हिअर दॅट इन ठाणे, त्या इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्यांचा कार्यक्रम होता, आणि ते म्हणे मी एक आज नवीन राग पेश करतो, आणि त्यांनी गांधी मल्हार म्हटलं, दुसऱ्या दिवशी पेपरात त्यांचे वाबाडे काढले लोकांनी, पुन्हा ते गायले तोच। आमचे सगळे जे हुतात्मे झाले त्यांना काही जीव जड झाला होता का हो, पण त्या स्वातंत्र्याच्या विचाराने भारले होते। आज आपण त्यांची आठवण करतो, तेव्हा तो एक डॉक्टर होता का, तो पैसेवाला होता का, गरीब होता का, कोण्या चणेवाल्याचा मुलगा होता, ते नाही बघत, तो हुतात्मा होता, एवढंच आपण लक्षात ठेवतो। तर विचारांमुळे का वेस्टर्न आर्टिस्ट एवढे
हावी होऊन राहिलेत आमच्यावर, बिकॉज दे हॅव गिव्हन अस थॉट. मला सुद्धा जे काही स्फुरलंय विचाराबद्दल, बिकॉज ऑफ देम, नॉट बिकॉज ऑफ अवर आर्टिस्ट. हे पळशीकर सोडले तर, पण पळशीकरने स्वतःला कधी पेंटर म्हणून प्रोजेक्ट केलंच नाही. ही वॉज अ टीचर अँड ही वॉज 110% टीचर. अशी कमिटेड माणसं चित्रकलेच्या शिकतात. एक गायतोंडे, बाकीचे बरेचसे ढेपाळे शेवटी शेवटी आधी होते नंतर ढेपाळत गेले. बरेचसे चित्रकार नाराज आहेत माझ्यावर मी असं बोलतो म्हणून, पण एक मित्र तुमच्याशी असं बोलू शकतो, शत्रू तुम्हाला ती चुका करायला दे मोकळीक देतो. एनिवे, सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से, आय सेड इट. आता थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग. करू शकतात 15 मिनिटाच्या मध्यंतरानंतर आपण पुन्हा भेटू. ओके, 15 मिनिटांनंतर ज्यांना प्रश्न विचारायचे असतील, श्रोत्यांना सरांना काही प्रश्न विचारायचे असतील या विषयाला अनुषंगून, तर ते पुन्हा प्रश्न विचारला आपण पुन्हा. तसंच बाहेर एक डायरी ठेवलेली आहे. मध्यंतरानंतर पुन्हा आपलं सर्वांचं एकदा स्वागत. आता आपण प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात सुरू करूया. ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या श्रोत्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी कृपया हात वर करून आमच्याकडून माईक मागवून घ्यावा, आपल्याला माईक देण्यात येईल आणि आपली ओळख, नाव आणि आपला व्यवसाय सांगून प्रश्न विचारावा. कृपया प्रश्न आधीच मनात तयार करून ठेवा, कारण प्रश्नोत्तरामध्ये जास्त वेळ जातो आणि मूळ मुद्द्याला येईपर्यंत बराच वेळ जाऊ नये. म्हणून ताबडतोब प्रश्न तयार ठेवून प्रश्न विचारावेत आणि माईक नीट पकडून उत्तरं द्यावीत किंवा प्रश्न विचारत, कारण आपली रेकॉर्डिंग चाललेली आहे, तिथे आवाज बरोबर रेकॉर्ड व्हायला पाहिजे. धन्यवाद. हॅलो, माझं नाव प्रथमेश पवार आहे. मी GD Art करतोय, एलिमेंटरीला आहे, मी सेकंड इयरला आहे, फाईन आर्ट्स करतोय. सर, तुम्ही बोललात की विचार आणि शैली याच्यामध्ये फरक काय, म्हणजे मला असा प्रश्न पडला. म्हणजे मला असं वाटायचं की विचार, म्हणजे मला हे सेम वाटायचं की शैलीमुळे असे विचार मांडता येतात वगैरे, असं काहीतरी थोडं कन्फ्युजिंग आहे. तर विचार आणि शैली यामध्ये फरक काय? एखादा माणूस आहे, फॉर एक्झाम्पल, तू ज्या पद्धतीने बोलतोस तुझीच पद्धत आहे ती ना बोलण्याची, आणि ती काल सुरू नाही झाली, तुझ्या बालपणापासून तुझ्यासोबत आहे ती. ही तुझी शैली आहे, हा, ती बोलण्याची शैली आहे तुझी. प्रत्येकाची आपली बोलण्याची भाषा एकच आहे, पण बोलण्याची शैली प्रत्येकाची वेगळी. काही माणसं छत्री असतात, माझा होतो कधी कधी, वर तर असा असा करत बोलतात ते. ती त्यांची शैली आहे, ती त्यांच्या पिंडाला जुळलेली आहे. ती मुद्दाम आपण तयार करत नाही बोलण्याची भाषा, लक्षात आलं का? आणि तू त्या शैलीतून तुझा एखादा विचार मांडतोस, विषयाबद्दलचा एखादा विषय मांडतोस, हा तुझा विचार आहे. की नैतिकता कशाला म्हणायचं, तर तुझा एक विचार असेल नैतिकतेबद्दल. हां, चित्र कशाला म्हणायचं, व्याख्या करायची असेल तर तुझी एक व्याख्या असेल, आणि ती तू मांडताना ह्या शैलीतून मांडशील. बोलण्याची जी शैली आहे त्या शैलीतून तो तुझा तू विचार मांडशील, लक्षात आलं. आपल्याकडे चित्रकलेमध्ये जसं से फॉर एक्झाम्पल बेंद्र्यांची शैली, हां, मग लगेच तुम्हाला पॉइंटलिझम आठवतो. पण तो पॉइंटलिझम जो होता सुराने सुरू केला, सुरा, तो वेगळा होता, तो सायंटिफिक होता, कारण सुरा सायन्सचा विद्यार्थी होता हे तुम्हाला माहितीच असेल, बरोबर. तर तिथला जो पॉइंटलिझम आहे तो कलर बेस आहे, यांचा पॉइंटलिझम टेक्निक बेस आहे, पण ती त्यांची शैली झाली, त्या शैलीमुळे ते लक्षात राहिले. दादा कोंडकेची एक विशिष्ट शैली होती नाटकात वाक्य फेकण्याची, त्या शैलीमुळे तो माहिती होतो. श्रीराम लागूंची एक शैली आहे, नाना पाटेकरची एक शैली आहे की जी सगळे कॉपी करतात, बरोबर आहे की नाही? तर ही शैली हा आपली अंतर्गत गुण आहे किंवा अवगुण आहे म्हणा, जे काय स्वभाव आहे तो स्वभावाचा भाग आहे. आणि विचार हा आपल्याला स्फुरलेला एक मुद्दा आहे, एक दृष्टिकोन आहे, की चित्र म्हणजे अमुक अमुक, आणि आपण मग तो आपल्या भाषेतून मांडतो, चित्रकार चित्राच्या भाषेतून मांडतो.
बेंद्र्यांनी का ते पॉइंटलिझम केलं? रिअली माझ्या दृष्टीने ते मला चुकीचं वाटतं. बेंद्र्यांची आधीची जी पेंटिंग आहेत ना, अप्रतिम आहेत, अप्रतिम आहे दृष्टीने. हे माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी त्याच्या जो रंगांचा खेळ केलेला आहे आणि इतकं उत्स्फूर्त आणि सहज आहे, इथे का ते एवढे पट्टी धरून टक 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 टक. आय कुडंट अंडरस्टँड. ही नाही, मी जग ओळखतोय त्यांना ह्या शैलीमुळे, मी नाही ओळखत. मी बेंद्र्यांना ओळखतो ते, भले ते लँडस्केप करत होते तेव्हा, पण एक एक त्यांनी देऊळ आहे आणि गर्दी आहे त्यासमोर, असं वरून घेतलेला व्ह्यू आहे आणि तो इतका अप्रतिम आहे की त्या गर्दीत आपण मिसळून जातो रे. अगदी असा एक भास होतो की आपण त्या गर्दीतला एक पार्ट आता. आणि त्यासाठी त्यांनी जे काही रंग वापरले आहेत आणि जो सहजता आहे ना, ही त्यांची शैली आहे. एम एस जोशींची स्वतःची शैली होती, व्ही आर आंबेडकरांची शैली होती, सोलेगावकर म्हणून एक पेंटर होते, त्यांची लँडस्केपची स्वतःची शैली होती. लँडस्केप सगळ्यांनीच केले, पण ते एम एस जोशी त्यांच्या शैलीमुळे, ज्यामुळे तुम्ही माहिती होता लक्षात राहता ती शैली. पण कुठल्याही शैलीतून विचार मांडता येतो, तुम्ही तुमचा विचार मांडण्यासाठी जी शैली वापरता तो विचार ही मांडलेली गोष्ट आहे आणि शैली ही मांडण्याची तरा आहे. बरोबर. नमस्कार. नमस्कार. मी एक सामान्य रसिक आहे, माझं नाव श्रीकांत इनामदार, मी रिटायर्ड इंजिनियर आहे. सुदैवाने मला जहांगीर आर्ट गॅलरीत अनेक एक्झिबिशन पाहायचा योग आला. दीनानाथ दलालांची ओरिजिनल पेंटिंग्सही पाहिली, ती एक सामान्य माणूस मला खूप आवडली. 10-15 वर्षापूर्वी पाब्लो पिकासोंचं काही एक्झिबिशन झालं होतं, तेही मी पाहिलं, पण ते काही मला समजलं नाही. पण आज तुमच्या व्याख्यानामुळं जे प्रबोधन झालं ते फार चांगल्यापैकी प्रबोधन झालं आणि दोन्हीतला फरक समजला. माझ्या मते पुण्याला एक फिल्म ॲप्रिसिएशनचा कोर्स आहे, तसं या क्षेत्रामध्ये सामान्य माणसाला ॲप्रिसिएट करता यावं अशी काही ॲक्टिव्हिटी किंवा असं काही प्रबोधन आहे का की जेणेकरून सामान्य माणसाला हे समजेल? एकेकाळी होती, म्हणजे आता लॉंग बॅक मी सांगतो तुम्हाला, 75-78 दरम्यान जे जी स्कूल ऑफ आर्टमध्ये आम्ही संध्याकाळचा एक 15 व्याख्यानांचा कोर्स चालवत होतो आणि तो बाबूराव सडवेलकर म्हणून आमचे प्रोफेसर होते, ते डायरेक्टर होते तेव्हा, ते आणि यंदे इतर काही प्राध्यापक मंडळी, तेव्हा मी खूप ज्युनियर होतो, 4-5 वर्ष झाले होते, पण तेव्हा ते चालवत होते. तो कोर्स होता आणि त्याला बऱ्यापैकी गर्दी येत असे, परंतु मला असं वाटतं कारण मी पण काही व्याख्यानं अटेंड केली तेव्हा, कारण की मी नवीनच शिक्षक होतो त्यामुळे मला पण शिकायचं होतं. तर आज जेव्हा मी मागे ह्या प्रश्नामुळे बघतो तर त्याच्यात तो का नाही चालला पुढे, त्याची फी सुद्धा फार मिनिमम होती, म्हणजे 50 रुपये मला वाटतं 15 लेक्चर्स. आता आजच्या दिवसाला ते 15,000 घेतील आणि लोक देतील सुद्धा कदाचित लक्षात, पण तेव्हा येणारा जो पब्लिक होता ते हार्डली 15-20 लोक असायचे. हा, आणि तो भाग वेगळा, दोन असले तरी शिकवलं पाहिजे, परंतु त्यात काय मिसिंग होत होतं की ते बरंचसं नुसतं शाब्दिकच होत होतं. म्हणजे तुम्ही मला जर का तो डिझाईन करायला सांगितला ना तर मी 80% व्हिज्युअल ठेवेन. लक्षात आलं का? मी आजचा तो प्रसंग नाही तरी सुद्धा मी व्हिज्युअल ठेवला आधी आणि नंतर बोललो त्याच्याविषयी. परंतु एखादी व्हिज्युअल गोष्ट गाणं गाण्यातूनच समजून सांगितलं पाहिजे. एखादी कुंडली बघता तेव्हा कुंडली समोर असली पाहिजे. हा, मग ते तुमचा जो चंद्र आहे ना तो आता राहू केतूच्या सोबत आहे वगैरे असं बोललं तर त्याला सामान्य माणसं राहू कुठे आहे कुंडलीत आणि चंद्र कुठे असतो त्याची मूळ जा काही कळणार नाही त्याला. तर ते समोर ठेवून जसं दाखवलं पाहिजे तसं यामध्ये कोर्स असायला पाहिजे असं मलाही वाटतं, पण तो अनफॉर्च्युनेटली कुठे नाही आहे. निदान महाराष्ट्रात तरी कुठे आहे असं मला वाटत नाही. दिल्लीला एक दोन ठिकाणी, म्हणजे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये होता, आज आहे की नाही हे मला माहिती नाही, पण हॅबिटॅट सेंटरमध्ये असा कोर्स चालवला जातो अशी मला माहिती आहे. पण हा किती काळ टिकेल माहिती नाही, कारण काय हा कोर्स चालवणारे सुद्धा काय विचार करतात, अर्थात जे जी स्कूल ऑफ आर्टने तसा विचार केला नव्हता, म्हणजे रेव्हेन्यू हा आमचा प्रॉब्लेम नव्हता, गव्हर्नमेंट चालवते ते सगळं, आमचा प्रॉब्लेम होता खरंच सामान्य माणसांनी चित्रकलेबद्दल सुजाण झालं पाहिजे, त्यांना आवड निर्माण झाली हा होता. पण तू इतर ठिकाणी जे चालवले जातात कोर्स त्याच्यात तो आर्थिक लाभ किती होतो हे बघतात, आणि 50 रुपये आपण घेतो तर त्याच्यात एवढंच द्यायचं. लक्षात आलं का? तर असा कोर्स असायला पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि मगाशीच आमच्या त्या बाई होत्या काय रे, हां
हा मी तर त्या म्हणाले असं काय, मी म्हणालो की आपली संस्कृती जी आहे ना ती अशी कुठेतरी गटारासारखी झालेली आहे, म्हणजे तुंबलेली आहे, हा म्हणजे ती प्रवाही नाही आहे आज. लक्षात आलं का जे सगळं देशात चाललंय, पॉलिटिक्समध्ये चाललंय आणि चित्रपटामध्ये साहित्यामध्ये कुठेही काही जे एक दृष्टिकोन असा गचाळ झालेला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे, स्वतःचं माझं पर्सनल मत आहे. त्यामुळे दररोज आपल्याला काय काय झेलावं लागतं ह्या अशा परिस्थितीत. जसं मी म्हटलं ना की जर का तुम्हाला कलेकडे यायचं असेल तर त्यासाठी जे पार्श्वभूमी पाहिजे ना ती निर्माण करण्यासाठी वातावरणच नाही आहे. आज तुम्ही एक पक्ष काढा तुम्हाला 100 लोक मिळतील, तुम्ही आर्ट ॲप्रिसिएशन कोर्स काढा 10 पण नाही मिळणार. असं हे ही गोष्ट आहे. तर असा पाहिजे कोर्स आणि तो जास्त व्हिज्युअल असावा असं मला वाटतं. आणि असं कोणीतरी ह्या संस्थेने वगैरे असं मनावर घेतलं तर मी माझं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकेन, काही एखादं लेक्चर देईन आणि पाहिजे तर असं मी तो फॉर्म करून देईन तुम्हाला, मी स्ट्रक्चर करून देईन तो कसं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल युरोपामध्ये KG मुलं असतात तेव्हाच त्यांना म्युझियममध्ये घेऊन जातात, आपण त्यांना चित्रपटाला घेऊन जातो सलमान खानच्या किंवा चौपाटीला भेळ खायला घेऊन जातो. हा फार मोठा फरक आहे. मी त्यांचा क्रिटिक आहे बरा वेस्टर्नचा पण तरी सुद्धा त्यांच्याकडे जे चांगलं आहे ते तिकडे म्युझियममध्ये मुलं आली की त्यांच्यासाठी एक रूम असतो, तिकडे त्यांना कलर ब्रशेस सगळे मोफत देतात. तिथे ती मुलं मग एखादं चित्र बघून येतात किंवा त्या चित्राच्या समोर बसून ती करतात काहीतरी आणि ते तिथे एक्झिबिट केलं जातं. जस्ट इमॅजिन त्या बाल मनावर केवढा मोठा माझं चित्र लागलंय तिथे. हा आनंद आम्ही आमच्या मुलांना देत नाही. आमच्या मुलांच्या डोक्यावर आम्ही अभ्यासाची पुस्तकं ओझं ठेवलेलं आहे. तुला आलं पाहिजे पहिल्या 10, तुला फर्स्ट क्लास मिळाला पाहिजे, IIT ऍडमिशन घ्यायचं आहे. त्याला 6वीपासून सांगतो आम्ही IIT जायचंय तुला, डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचंय. काय करणार तो, कुठे जाणार चित्रकला शिकायला असं मला वाटतं. मी प्रोफेसर पिटकर JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला आहे. 2 छोटे प्रश्न आहेत. कलाकार इनबॉर्न असतो की तो घडवू शकतो, कारण आज 250 स्कूल्समध्ये ड्रॉइंग शिकवलं जातं आणि जो आर्टिस्ट घडवायचा असेल त्यात स्कूल्स ऑफ आर्टचा काय रोल असावा आयडियली स्पीकिंग, हा एक प्रश्न आहे. दुसरे आत्ताच विचारतो की 150 वर्षापूर्वी कॅमेरा आल्यामुळे रिअलिस्टिक पेंटिंग थांबले कम्पॅरेटिव्हली, त्याच्या आधी विचार रंगवणारे होते का आणि कॅमेरा आला नसता तर रिअलिझम कंटिन्यू झालं नसतं का? यातला पहिला तुमचा जो प्रश्न आहे की आर्ट स्कूलचा रोल आणि इनबॉर्न असो का, माझ्या मते आपण एकूण एक लोक इनबॉर्न आर्टिस्ट आहोत असं माझं मत आहे. त्यातला चित्रकलेकडे किती येतात ते डिवाइड होतात नंतर. हे सगळे आपण इनबॉर्न आर्टिस्ट असणं म्हणजे थिंकर असणे, व्हॉट आय मीन, ती थिंकिंग कॅपॅसिटी सगळ्यांना आहे. त्यामुळे इनबॉर्न आहोत आपण आर्टिस्ट, आपण इनबॉर्न थिंकर आहोत. पण आपण विचार करायचं सोडून दिलं की मग आपण राहत नाही थिंकर. जो विचार पुढे घेऊन जातात, विचार करण्याची कॅपॅसिटी वापरतात, ते आर्टिस्ट होतात, नाही तर डॉक्टर होतात, नाही तर इंजिनियर होतात. ही जी डिफरन्सिएशन केलं ते आम्ही लोकांनी केलंय. डॉक्टर म्हणजे ग्रेट, इंजिनियर म्हणजे सायंटिस्ट म्हणजे ग्रेट, मी असं समजत नाही. आर्टिस्ट सुद्धा सायंटिस्ट असतो. मी मगाशी सुराचं तुम्हाला उदाहरण दिलं, त्याची चित्र केवळ त्या सायंटिफिक इन्व्हेन्शनसाठी चित्रकलेमधल्या मानली जातात. तो काही कमी ग्रेट आहे का आइन्स्टाईनपेक्षा? तर मला असं मी समजतो सगळे इनबॉर्न पेंटर असतात. ते जे पेंटिंगकडे येतात ते पेंटर होतात. आणि कारण त्याचं पुढचं एक स्टेप अशी आहे की सगळेच काय आर्ट स्कूलला जात नाहीत. काही सेल्फटॉट पेंटर आहे, हुसेन तर सेल्फटॉट पेंटर आहे, आणि असे काही लोक आहेत. सुजा सारख्याने तर 3rd year सोडून दिलेलं आहे. व्हॅनगॉग कुठल्या स्कूलला गेला नाही, पॉल गोग्या गेला नाही कुठल्या स्कूलला. पण गायतोंडे स्कूलमध्ये शिक्षण घेऊन नंतर चित्रकार झाले, पण स्कूलमध्ये जे शिकले तेच त्यांनी गिरवलं नाहीये पुढे, कारण ते थिंकर आहेत. जे थिंकर नसतात ना त्यांना असं वाटतं, आजही मुंबईचं सोडा इतर सगळ्या ठिकाणी आहे ना, असं समजलं जातं आपण काय शिकलो 5 वर्षात तेच घासून पुसून
पॉलिश करून ठेवायचा आहे अशी समोर संकल्पना आहे. विचार करायचा आपण हे शिकलो ना आता हे कसं वापरायचं, आणि कसं वापरायचं म्हणजे हाऊ टू थिंक. आर्ट स्कूलचं हेच काम आहे की मुलांना अवेअर करणं त्यांच्या कॅपॅसिटीबद्दल, दॅट यू कॅन डू दिस अँड यू कांट डू दॅट, यू आर व्हेरी गुड ॲट दिस, हे असं ह्या प्रकारचं ॲप्रिसिएशन पाहिजे अँड ॲट द सेम टाइम एक शार्प क्रिटिसिझम पण पाहिजे. नाही हे तुला जमण्याचं असं मला वाटत नाही, प्रूव इट. आमच्याकडे अशी परंपरा नाही राहिली आज, शिष्य आणि शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांच्यामधली परंपरा संपलेली आहे. विद्यार्थी बंचुके झालेले आहेत, बिकॉज एक काळ असा होता की जे म्हणजे मुंबईपुरतं बोलतो मी, जे जे स्कुलापाठभोवती आर्ट स्कूल म्हणजे आर्ट फील्ड होतं, म्हणजे बरीचशी जी विचार आहे तो स्कुलापाठमधून बाहेर जायचा, म्हणजे टेक्निक म्हणा जे काय त्यावेळी ज्याला विचार म्हटलं ते. आता उलटं झालं आहे, दॅट आर्ट फील्ड हॅज बिकम द सेंटर ऑफ द आर्ट एज्युकेशन. मुलांना सगळे जे आहे ते सगळं माहिती आहे, ते वर्गात अभ्यास करत नाहीत. आपल्याला पुढे जाऊन हे सतीश गुप्ता ना बनायचं आहे, करोडामध्ये विकतो तो, अशी काहीतरी मेंटली जर कोणी मानो न मानो माझा ऑब्झर्वेशन आहे. आणि एक मी सणसणीत पत्र लिहिलंय, मी परवा एक एक्झिबिशन बघितलं दिल्लीला, मी प्रचंड असा खिन्न आणि उदास झालो, म्हटलं 22 वर्ष गेली चुलीत शिक्षक असण्याची, काय काय करतायत लोक. तिथून हा माझा विचार प्रबळ झाला, म्हणून इमिजिएटली मी ऍक्सेप्ट केलं हे आमचं 1 वर्षापासून ठरतंय माझं व्याख्यान करायचं, म्हटलं मी आता येतो, कारण मला हे सांगा. आणि मी पत्र लिहिलं आहे, मी पब्लिश करणार आहे, हे आमचे जे यंग पेंटर्स आहेत ना, व्हॉट दे आर डुईंग. त्या एवढ्या एक्झिबिशन मध्ये असं उभं राहून 2 मिनिटं बघण्यासारखं एकही नाही दिसलं मला, असेलही पण एवढं गलिच्छ होतं त्याच्यात, ते हरवून गेलं असेल. सुदर्शन शेट्टीने एक कार उभी केली एक्झिबिशन मध्ये, ती कार आली तर लगेच सगळे कार 7-8 कार होत्या तिकडे, म्हणजे काय कुठली गणित करताय ते लोक. कलेचा व्यवसाय किंवा व्यापार किंवा करिअर करता येणार नाही हे माझं प्रामाणिक मत आहे. कला पॅशनची गोष्ट आहे, व्यासंग आवड म्हणजे हॉबी आणि व्यासंग, त्या हॉबीने तुम्हाला व्यासंगाकडे नेलं पाहिजे, व्यवसायाकडे नाही. अशी किती लोकांची तयारी आहे, कदाचित लोकांना वाटत असेल इथले जे विद्यार्थी असेल हा तुमचं आता पोट भरलं आहे ना, सॉरी ही रॉंग कल्पना आहे तुमची. पोट भरलं असेल म्हणजे पोट भरण्यासाठी काही केलं नाही, आणि मायासेपेक्षाही चांगले लोक आहेत असा विचार करणारे याच भारतात आहेत. ते जे पॅशन नसल्या कारणाने तुम्ही म्हणता की आर्ट स्कूलला काही रोलच राहिला नाही हो, आणि आर्ट स्कूलला रोल हवाय कोणाला. आर्ट स्कूलमध्ये शिक्षक किती आहेत आणि नोकर किती आहेत सरकारी नोकर ते मला तुम्ही सांगा. आज प्रोफेसरला तिथे 80,000 रुपये पगार आहे, काय त्यांनी विचारावं स्वतःला. सॉरी आय एम व्हेरी हार्श, पण एकदा अशी मुवमेंट मी तिथे शिकवत असताना, अरे आपण आहे ना ते फिफ्थ पे कमिशन आपल्याला पण लागलं पाहिजे चला सगळं, त्याच्यावर किती 4-5 दिवस चर्चा चालली आहे. मी एक दिवशी सापूरमध्ये बोललो, आपल्याला पगार वाढला पाहिजे याची चर्चा करता, आपण काय देतो जे मिळतंय त्याच्या बदल्यात याचा विचार केला का, नाही काहीच देत नाही आपण. तर आज 80,000 रुपये ते तुम्ही घेता, 8 रुपयाचं तरी देता का, तर नाही, हे त्याचं उत्तर आहे. तर हे काय रोल देणार विद्यार्थ्यांना. आणि जी एकेकाळी जे जे स्कुलाफाट केवळ देशाची नाही जगाची शान होती, जगात तिचं नाव होतं, जे जे मध्ये बाहेरून लोक येत असत शिकायला, आज का ते राहिलं नाही, कारण तिथे विचार करणारा शिक्षक नाही आहे. आय एम सॉरी टू से दिस. तुम्ही फक्त नोकरी करता, तर नोकरी ठीक आहे, तुम्हाला कोणी गव्हर्नमेंटच्या नोकरीतून कोणी तुम्हाला काढू शकत नाही, हे एक कायमचं मिळालेलं आहे, काय म्हणतात आश्वासन. सो आय मीन दे डोंट वॉन्ट टू डू एनिथिंग.
हाऊ टू चेंज दिस बाय डुईंग नथिंग लेट मी टेल व्हेरी फ्रँकली येस मला तर खूप वाटतं बस बंद करावं इथे तुम्ही एखादा कोंब वर येणार असला ना तो नाजूक असतो त्याच्यावर एवढा मोठा धोंडा ठेवा तो बाजून येईल कुठून येत ताकद आहे त्याला अशी धोंडा ठेवण्याची वेळ आलेली आहे आर्ट एज्युकेशन मध्ये आणि मग तू जर का असेल ना तू येणार बाहेर आणि खूप स्ट्रॉंगली येईल आणि त्या आता या त्यांच्याच पैकी कोणीतरी आणतील हेही मी तुम्हाला सांगतो पण त्यांना असं कोणीतरी ढकलायला पाहिजे ना याच्यात त्यांनी स्वतःला तरी असं ढकलून दिलं पाहिजे मादिलियानी म्हणतो उठा आणि स्वतःला ओलांडून पुढे जा उठा आणि स्वतःला ओलांडून पुढे जा असं स्वतःला ओलांडण्याची किंमत किंवा हिंमत किती लोक नाही ते करू शकतील तर आर्ट स्कूलला काय आज रोल राहिलेला नाही आम्ही कारण त्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा जे सेक्रेटरी बसलेले आहेत ना एक किस्सा सांगतो तुम्हाला एका सेक्रेटरीने पत्र पाठवलं की आर्ट स्कूलमधून आम्हाला रेव्हेन्यू काय मिळतो जे फी घेतो त्याच्यातून आर्ट स्कूल चालवता येत नाही आर्ट स्कूल इथे आपण असं करू क्राफ्ट मार्केट इकडे आणू आणि आर्ट स्कूलला कुठेतरी नवी मुंबई जागा देऊ असा विचार करणारे आमचे तिथले ऑफिसर्स आहेत ते काय तिथे मुळातच असं जिथे गंगा दूषित झालेली आहे तर बनारसला गटर नाही होणार तर काय होणार हा दुसरा प्रश्न कॅमेरा आणि रिअलिझम कॅमेरा आला तेव्हा रिअलिझम बऱ्यापैकी थांबलं पण त्याच्या आधी विषय रंगाव म्हणजे विचार रंगवणारे होते का आणि कॅमेरा आलाच नसता तर रिअलिझम टिकलं असतं का की बदललं असतं कॅमेरामुळेच नवीन वाद आला असं नाही पण त्याची मदत झाली त्या सायमल्टेनियस तेव्हाच आला होता ज्या सगळे हे जे विचारवंत कलावंत होते ते सतत एकत्र आज कलावंत एक दुसऱ्याला भेटतच नाहीत कारण की आपली गुपितं माहिती होतील अशी भीती वाटते त्यांना माझी गिरायक त्याला जातील तर तेव्हा जे एकत्र बसत होते ते विचार करत होते की आपण काय तेच करत आलो काहीतरी बदल आला पाहिजे याच्यावर त्यांची वर्ष दीड वर्ष गेले इम्प्रेशनिस्टांची कॅमेरामुळेच झालं कॅमेरा त्याच वेळेला यावा ही गोष्ट पण त्याच्या आधी जेवढे जे रेनासा म्हणा आणि त्याच्या आधी केव आठपर्यंत हे ॲक्च्युली सगळं परिस्थितीजन्य आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल माणसाला जेव्हा केवळ भूक निद्रा आणि मैथून या तीनच गोष्टी माहिती होत्या त्यावेळी भुकेसाठी काय होतं त्याकडे काही हत्यार नव्हतं गुहेत राहत होता आणि समोर मोठे मोठे ते एलिफंट आणि राक्षसी ती जनावरं तेच त्याचं भक्ष्य होतं मग ते कसं मारायचं याचा विचार होता तो गुहेत बसून करत होता की हा तो मेहमावत आहे एवढा तो जर का मारला तर आपले दोन तीन महिने ते चांगलं आहे जाते दिवाळी आहे किंवा मग एवढी कष्ट घ्यायला नको तीन महिन्याचं अन्न मिळेल पण मारायचा कसा हा विचार आहे माणूस एवढा आणि हत्ती त्याच्या दहापट शक्ती बिकती ह्याला मारायचा कसा हा विचार आहे त्या परिस्थितीजन्य विचार आहे तो गुहेत बसून ते जे काय बघत होता ह्याच्यावर एक फार सुंदर पुस्तकं तिकडे लिहिली आहेत व आपल्याकडे काही नाही आहे अनफॉर्च्युनेटली तर ते गुहेतले जे काही उंचवटे वगैरे होते ना त्याच्यात त्याला ते दिसलं म्हणजे माणसाला कल्पनाशक्ती होतीच ना विचार होता कल्पनाशक्ती होती मग ते जे तुम्ही जर का जाऊन बघितलं फ्रान्सिस मधले गुहेतली चित्र तर किंवा इथे भिंग बेटकाला जाऊन बघितलं तर ते जे उंचवटे आहेत ना त्याला त्याने आकार दिला कोळशाने जो त्यावेळेस जो काय मातीचा खडा असेल त्याने आणि त्याला हत्ती आणि त्याच्यावर ते प्रॅक्टिस करत की ज्याने त्याने आपण रिहर्सल करतोच नाही का नाटक करण्यापूर्वी एक्झॅक्टली आणि मग त्या रिहर्सल प्रमाणे बाहेर येऊन त्याला ट्रॅप करून त्याला मारत असत तसं नंतर मग धर्म आला मग धर्माच्या प्रचारासाठी चित्र आली राज्यकर्ते आले त्यांच्या मनोरंजनासाठी चित्र आली असं करत मग सामाजिक झाली चित्र समाजासाठी काय करायचंय तर काय करता येईल आणि असं करत करत आर्टिस्ट इंडिव्हिज्युअल पण झाला ना स्वायत्त झाला तो हे मी आता दुसऱ्यांसाठी नाही करणार
मी माझ्यासाठी काम करणार, पाहिजे तर बघा नाही तर नका बघू, असं करत करत इंडिव्हिज्युअल पर्यंत आलेलं आहे. तर त्यावेळी विचार होताच, अगदी केव आठ पासून विचार आहे, पण त्याचे परिस्थितीजन्य कारण वेगवेगळी आहेत. आणि हा विचार राहणार आहे कायम, फक्त तो अदृश्य होतो, लुप्त होतो. लक्षात आलं, काही नद्या आहेत त्या लुप्त होतात, परत कुठेतरी बाहेर येतात. तर असं आहे, आपल्या देशात ही लुप्तता किती काळ राहणार आहे हे मला माहिती नाही, पण आता आपल्या देशात हा विचार लुप्त झालेला आहे. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? प्रश्न नाही विचारायचे, पण आभार मानायचे. अर्वाचींनी जी धडपड करून हा प्रोग्राम आपल्यासाठी इथे आयोजित केला, सगळ्यांनाच आवडला, आणि खास करून प्रभाकर कोलते साहेबांनी, सरांनी जे इतकं छान आपल्याला समजवलं चित्राबद्दल, त्याच्याबद्दल त्यांचेही धन्यवाद, अर्वाचींचे धन्यवाद, आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आता आपण कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करणार आहोत, कृपया राष्ट्रगीतासाठी उभं राहा. एक एक मित्रो, मी MB पवार निवृत्त झालेलो आहे सरकारी नोकरीतून. माझी सरकारी नोकरी सुरुवातीला कुठून सुरुवात झाली असेल तर ती JJ स्कूल ऑफ आर्ट्समधून झाली. तिथे मी 5-6 महिने नोकरी केली, आणि JJ स्कूल ऑफ आर्ट्स आता जे 3-4 भाग वेगळे झालेले आहेत तेव्हा एकत्र होते, स्कल्प्टर म्हणा, पेंटिंग, ड्रॉइंग सगळे एकत्र होते. गोंधळेकर नावाचे डीन होते त्यावेळेला, मी तिथे नोकरीला होतो. तेव्हा पेंटिंगचा किंवा ड्रॉइंगचा कलेचा संबंध फक्त तेवढ्या पुरता आमचा आला. आज कोलते साहेबांनी जे सांगितलं की इतक्या खोलवर आम्हाला तेव्हा कल्पना नव्हती. आमचं काम फक्त होतं हे जे पेंटिंग करण्याचे विद्यार्थी त्यांचे मार्क बघायचे, रिझल्ट लावायचा, परीक्षा लावायच्या, हे सगळं ऑफिस आमची कामं करत असे. आणि जास्तीत जास्त जे एकत्र बसून ते ड्रॉइंग काढतात, जे नग्न स्त्री राहून बसवायचे तिथे स्टुडिओ, हा तर ते हे तेव्हा इंटरेस्टिंग वाटायचं. पण अशा प्रकारे JJ स्कूल ऑफ आर्ट आमचा संबंध आला. तेव्हा आम्ही नायगाव क्रॉसरोडला दादरला राहत असे, तेव्हा प्रभाकर हे अत्यंत असे लहान होते, दादरच्या म्युन्सिपल स्कूलमध्ये शिकत होते, आणि अशा वातावरणात ते वाढले. लहानपणापासून मी बघितलं की पेंटिंग ड्रॉइंगचं त्यांना इतकी आवड होती, आणि तेव्हा इतक्या लहानपणी सुद्धा ते मामा तुम्ही बसा येते, तुमचं चित्र काढतो मी, म्हणजे पोर्ट्रेट काढत असे लहानपणी. तेव्हा आम्ही सांगत असे, यांच्या वडिलांना मी मास्तर म्हणायचो आणि आईला वहिनी म्हणायचो. तर इनबॉर्न ह्यानेच जे सांगितलं सगळ्यांना इनबॉर्न मास्तर ही कला, ते तसे नाही आहे, इनबॉर्न ह्यांच्यामध्येच होती. त्यांना 3 भाऊ, विश्वास, रवी आणि हे, आणि 2 बहिणी, प्रभा आणि बेबी, पण ह्यांच्या इतरामध्ये नव्हती, ह्यांच्या प्रभाकरमध्ये आली. आणि त्यांनी इतकी वाढवली, अशा वातावरणातून शिकून एवढे पुढे गेले. नंतर वर्लीला राहायला गेले त्यामुळे आमचा संबंध तुटला. परंतु बऱ्याच वर्षांनी आज मी ह्यांना बघतोय, आणि इतका मोठा माणूस झालेला बघून मला अत्यंत आनंद झाला. पण मला राहवलं नाही, म्हणून मी 4 शब्द बोलायला तुमच्या पुढे आलो की त्यांनी प्रगती तर केलीच आहे, अजून अशीच प्रगती करत जा. पण मी प्रभाकरला आशीर्वाद म्हणा किंवा शुभेच्छा सूचितो, आणि धन्यवाद. मैं अविरल झा, JJ से ही हूँ मैं, और आपका काफी मुझे पसंद आया. और 2-3 सिर्फ एक आपका विचार जानना है मुझे. जैसे कि जब हम ड्राइंग करते हैं या पेंटिंग करते हैं, तो एक विचार जो आज एक स्टूडेंट में बहुत बार जो डिलीवर होता है, दैट इज दैट बहुत जन
जो टेक्निकल एस्पेक्ट है लाइक टू ब्रिंग अ फॉर्म इन टू अ पिक्चर लाइक ऑन द कैनवस वॉट एवर, उस टेक्निकल चीज फॉर समवन इट इज ओवरवेलमिंग सो दे एस्केप इट एंड देन दे गो इन टू काइंड ऑफ एस्केप दैट चलो फिर हम कुछ भी स्ट्रोक मारेंगे और उसको देन वी विल एक्सप्लेन इट. आज आपने जो बोला बहुत ही सूक्ष्म था, इट वॉज वेरी मतलब क्या बोलूं, मतलब इतना बैलेंस था उसमें, बट वो जो मिस इंटरप्रिटेशन हो जाता है स्टूडेंट में कि चलो कुछ नहीं करते हैं, फिर तो बनाओ एंड देन जैसे आपने बोला ना ड्रीम लाइक जो एक टॉपिक आपने बताया था तो उस टाइप प्रचलन ज्यादा हो जाता है. तो उस विषय में आप स्टूडेंट को क्या बोलना चाहेंगे कि टिल व्हाट एक्सटेंट इज अ टेक्निकल नोइंग इज नेसेसरी एंड और लास्ट में आप ये भी बता दीजिएगा आप फिटनेस के लिए क्या करते हैं. वो पहला बता देता हूं. अच्छा. मैं सहज रहता हूं, मेरी कोई सपने नहीं है, कोई ख्वाहिश नहीं है, थी पहले, बहुत जल्दी मुझे आंखें आ गई और मैं सहज रहता हूं, सहजता से बोलता हूं, सहजता से श्वास लेता हूं, फिर भी मुझे कुछ ना कुछ बीमारी जरूर होती है लेकिन ये सहजता मुझे उसमें से निकालती है. दवाई कितनी काम करती है मुझे पता नहीं, मुझे मेरा विश्वास है कि वो सहजता मुझे मेरा आवरण है, रक्षक. और ये ही मैं हमेशा बात करता हूं कि सहज होना चाहिए, मैं डरता नहीं हूं सहज होने के कारण. वो जो कल मैं बच्चा देखा तो मैं खुद को देख रहा था उसमें, ही वॉज नॉट अफ्रेड, उसने प्लेट को ऐसा डाल दिया एंड डेट इन चार्जेस. मैंने बोला भैया वो प्लेट का कितना, अरे सर क्या बात कर रहे हैं, अरे वो बच्चे ने फूटी, आपने थोड़ी फूटी. तो आई मीन इट वॉज ए जॉयफुल मोमेंट फॉर एवरीबडी. तो ये जो सहजता है ना, हमें क्या है स्टूडेंट के नाते है ना, मुझे लगता है कि एक अवेयरनेस होना चाहिए खुद को पहले. पहली बात मेरा एक ऑब्जेक्शन, मेरा ऑब्जर्वेशन है अगेन कि बहुत सारे 80% स्टूडेंट्स दे आर हियर जस्ट बाय व्हाट शुड आई से फोर्स और मे बी दे आर हेल्पलेस बिकॉज दे डिडंट गेट एडमिशन इन साइंस और आर्ट्स और देयर एंड देयर दे आर हियर. ये मेरा आज का नहीं 22 साल का तजुर्बा है. तो अभी इनको जिसको पानी पीना ही नहीं है उसको पानी के पास ले जा सकते हैं, मुंह डाल सकते उसका पानी में, पिलाएंगे कैसे भाई, उसको तो पीना है. तो फिर उनके कारण वो ये ऐसा हो रहा है कि क्या हम भाई कर सकते हैं. द थिंग इज दिस, ये हमारे इसके लिए जिम्मेदार सब लोग हैं, शिक्षक भी है, समाज भी है, जो प्रोफेशनल आर्टिस्ट है वो भी है. आज यही प्रश्न गायन के क्षेत्र में, कोई गंगूबाई हानकल को सुन के कोई बोलेगा अरे मैं भी गा सकता हूं, नहीं, हिम्मत तो करेगा ऐसा बोलने का तो मार खाएगा, वो नहीं गा सकता है. लेकिन हम अरे मैं भी कर सकता हूं. मैं अभी जहां जाता हूं वहां पूछा एक दिन बच्चों को, आप ड्राइंग करते हो यानी क्या करते हो, नो आंसर. आई सेड यू आर डूइंग ड्राइंग, नो राइट नाउ यू आर डूइंग ड्राइंग, व्हाट आर यू डूइंग, what that particular definition tells you, drawing क्या बता, क्या क्यों बोलते हैं इसको drawing, आप क्या करते हो, सामने एक आदमी बैठा है आप क्या कर रहे, कोई जवाब नहीं. मैं बोला गलत तो बोलो, गलती करोगे तो मैं सुधारूंगा, आप बोलते ही नहीं. तो मैंने बोला मैं बताता हूं आप क्या कर रहे, आप वह आदमी की शक्ल नकल उतार रहे, हाँ यस सर, हाँ यही रॉन्ग है. ये ड्राइंग है, इट इज अबाउट लाइन माय डियर फ्रेंड्स, इट इज अबाउट लाइन. ट्राई टू अंडरस्टैंड द लिनियरिटी ऑफ दैट फॉर्म एंड कॉन्सेंट्रेट ऑन दैट, नॉट ऑन दैट ह्यूमन बीइंग, वेदर इट इज शाहरुख खान और एनी एक्स वाई जेड, दैट इज इमटेरियल, दैट इज जस्ट अ रेफरेंस. You try to see the line existing in that form, capture it and place it the way you want, how you see. आप इधर से light अगर है, इधर dark line दिखाई देगी ना आपको, आप ये और इसका strength देखिए तो आप देखते ही नहीं है.
आप देख ही नहीं रहे। मैं जो पहले शुरुआत किया कि ये देखने की कला है, आप देखना देखते ही नहीं है, बैठा चला कर दिया ड्रॉइंग, प्रपोर्शन वगैरह सब है लेकिन वो ड्रॉइंग नहीं है, इट इज इमेज रिप्रेजेंटेशन ऑफ दैट पर्टिकुलर पर्सन। जैसे कि एक किस्सा मैं बताता हूं, सब जगह पता है, इधर भी होता, लैंडस्केप में हम जाते थे, जैसे उधर गए ना तभी हमारे पैड ऐसे रहते थे, वो पेपर चार पांच पेपर उसमें फिट कर सकते थे, एक हो गया तो निकालो दूसरा, जैसे उधर गए सब लोग बैठ के ठक 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 शुरू। मैं बोला यार मैं क्यों नहीं शुरू कर रहा हूं, मुझे मालूम नहीं था तभी, लेकिन सब लोग अच्छे करते हैं मुझे भी करना है, लेकिन मुझे इच्छा नहीं हो रही है ये करने की, और सब लोग करके फिनिश हो गए, हमने शुरू भी नहीं किया, मैं किया भी नहीं। वो कारला भाजा गए थे उधर बारिश के दिन में, उधर जाके अगर कोई पेंटर भी हो या गायक भी हो तो वो तो वो पहले उससे बड़ा वो वाटरफॉल है वो पेंटर हो या गायक हो या नर्तक हो, उसे भी कई गुना बड़ा गायन वो वाटरफॉल कर रहा है, उससे कई गुना बड़ा चित्रकार उस सृष्टि में कुछ कंट्रीब्यूट कर रहे हैं, ये देखना चाहिए। मैंने वहां मस्त स्नान किया, घर में आके मेमोरी से लैंडस्केप किया, दूसरे दिन सबमिट किया मैंने, तभी जो प्रश्न थे वो आगे कंटिन्यू हुए। आज अगर मैं बहुत पढ़ा लिखा नहीं हूं, एसएससी करके आया हूं, लेकिन मैंने देखा कि हमारी लगन नहीं है, हम ड्राइंग करते हैं इसका मतलब ड्राइंग ड्राइंग फ्रॉम लाइफ में भी वही करते हैं, पेंटिंग फ्रॉम लाइफ में भी वही कर रहे हैं, एचिंग में तुम जाके काम करते हो उधर भी वही कर रहे हैं, तो फिर इसको अलग अलग सब्जेक्ट क्यों बताते हैं? ड्राइंग में अगर लाइन देखना है तो पेंटिंग में क्या देखना है? वापस वही तुम ड्राइंग करोगे कलर ड्राइंग, पीपल आर डूइंग कलर ड्राइंग, ट्राई टू सी द टोन्स, ट्राई टू सी द लाइट, पेंट इट, पेंट द लाइट, डोंट सी द डिटेल्स, जस्ट पेंट इट, डिटेल विल इमर्ज। ये हमारे गुरु ने सिखाया हमको, हमने भी सिखाया बच्चों को, लेकिन आज मिस हो गया है। और ड्रॉइंग करते हैं तभी वो बुड्ढा जो बैठा है या जो कुछ बैठा है उसको निकालते, दैट इज इमटेरियल, दैट इज जस्ट अ रेफरेंस, यू हैव टू लर्न द लाइन, लिनियरिटी, लाइन पावरफुल करो। एट द सेम टाइम हमारे ऐसे टीचर है बोलते लाइन, अरे स्केचिंग करना चाहिए, हाथ तैयार होता है, अरे हाथ तैयार नहीं, आग तैयार करो, हाथ तैयार करने के लिए तलवारबाजी करो। नहीं, ये काफी मतलब सोचने ऐसी बात बोली है आपने, क्योंकि सिमिलर लाइन एक आर्टिस्ट ने कहा था, डेविड लेफेल ने, कि आपका हाथ इंटेलिजेंट नहीं है, व्हाट यू आर थिंकिंग एंड नॉट अ सिंगल स्ट्रोक शुड बी विदाउट अ थॉट, एब्सोल्युटली राइट। एंड तो जैसे आपके आज लेक्चर में हमने देखा है कि लाइक I also question, जो आज जे जे में सिखाया जा रहा है, कम से कम जब तक मैं भी था I didn't find that much, लेकिन मेरे पास लगन था, so इंटरनेट के थ्रू मैंने काफी कुछ वैसे जाना सीखा, क्योंकि मुझे खोजना था। तो ये दोनों तरफा है शायद, स्टूडेंट को क्वेश्चनिंग भी उतना ही आना चाहिए एंड प्लस सोर्स भी उतना स्ट्रांग होना चाहिए। But students are responsible more. I tell you why. Yeah. They are here. They have paid 1 lakh rupees, no? They have got every right to ask. That's what, and they don't ask. They don't ask. So why they don't ask? Because it is not their money, no? It is their father's money. I'm sorry. Yeah, yeah. ये जब तुम्हारे खीसे में से जाएगा ना, तुम फैशन स्ट्रीट पे जाके जब तुम कुछ खरीदते तो नहीं नहीं यार 2 रुपए कम कर क्यों? तो बात यह है कि प्रश्न नहीं है हमारे विद्यार्थियों के पास, उनको लगता है इधर आके 2 घंटा ड्राइंग किया थे हम आर्टिस्ट हो गए, उसके लिए कितना विचार करना पड़ता है ये उनको मालूम है, वो कुछ पढ़ते नहीं है। और हमारा टीवी ने और बर्बादी कर रखी है यार वो सब एंटरटेनमेंट, और कभी कभी मैं भी देखता हूं लेकिन मैं बहुत क्रिटिकली देखता हूँ। जैसे कि मैं आजकल वो स्टडी कर रहा हूँ, वो तीन, एक देवयानी और दूसरा दो सीरीज है,
संग्राम सिंग वाला वो दुसरा एक है वो कोळी नाही ती कुठले काय सिरीज आहे तिचं नाव माहिती नाही कोळ लक्ष्मी वर्सेस सरस्वती और एक है और एक है शेवट कशाच्या पलीकडे स्वप्नांच्या पलीकडे आय टेल यू मेरे मुझे लगा हमारे ईर गर्ष इतकी कपट कारस्थानी स्त्रिया आहेत एक नाही संपलं की दुसरा माय गॉड इट इज इन्सल्ट आता नारी बचाव आंदोलन किधर गया क्यों उनको गुस्सा नहीं आता है ऐसी स्त्रिया पेंट कर रही है लोग एंड पीपल आर सब बंद करके वो देखती है स्त्रिया भी देखती है पुरुष तो पूछते अच्छा है इसमें रहो तुम उनका तो फायदा ही है ऐसे ही और चार सीरियल बनो ऐसे रोग रोते हैं ऐसी सीरियल देख के तो ये अभ्यास करने के लिए मैंने देखा मैंने बोला क्या हो गया समाज सब जगह एंटरटेनमेंट अच्छा कोई गाना देखो तो वही कवायद सब सलमान खान बीच में होगा बाकी सब असिस्टेंट इधर इसने पांव ऊपर किया तो वो भी पांव ऊपर करेंगे देयर इज नो आर्ट एट ऑल इट ऑल इफेक्ट्स ऑन ईच ह्यूमन बीइंग आवर साइक हमारे साइक में कुछ हमें देखना है वी हैव टू रिपेयर अवर साइकिक आई फील रिपेयर नहीं तो नहीं होगा कोई केजरीवाल वगैरह नहीं कर सकता अण्णा हजारे नहीं कर सकता ना मनमोहन सिंह कर सकता है ना सोनिया कर सकती है ना शरद पवार हमें करना पड़े ऑफ कोर्स या अजून कोणता प्रश्न विचारायचा आपण कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करूया सगळ्यांनी खूप सर हळूहळू हळूहळू ना सगळ्यांचे आवाज उघडायला लागलेत सगळे आर्टिस्ट हळूहळू गप्प झालेले आहेत राजेंद्र तर तिथे शिकत असतानाच आता अलीकडे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने स्वास्थ्यतेचा प्रस्ताव द्यायला सांगितला मी माझे पैसे माझा मी काय यासाठी सांगतो मला त्यांनी ऑफर केले वळसे पाटीलने अरे तुम्हाला काही खर्च वगैरे लागेल तो तुम्ही घ्या म्हटलं मला तुमचा एक पैसा नको मी जे करून देईन तुम्ही तेवढं इम्प्लिमेंट करा दॅट्स ऑल आणि ते बुजुर्गांना विचारायला मी म्हणतो ती सगळं काही पूर्व दिशा नाही आहे पण तुम्ही ते जे काही ठेवू त्याच्यावर मी त्यांना कुठली कमिटी असावी त्याची नावं दिली 30 नावं दिली 30 एक नाही 30 या कमिटीपैकी जे 10 मिळतील त्यांना बसवा आणि हा प्रस्ताव अजूनही चांगला करा मी कुणी एवढा मोठा ज्ञानी नाही आहे मी आइन्स्टाईन नाही आहे कळलं का तर तू जे काय मला बुद्धीला कळतं ते मी ठेवलं आहे तुम्ही ते तपासा चांगलं त्याला स्ट्रक्चर द्या आणि आपण राबूया मग 6 महिने त्याच्यावर काम केलं 6 ते 8 महिने सगळा प्रस्ताव घेऊन वळसे पाटीलला दिला तेव्हा ते सभापती नव्हते एज्युकेशन मिनिस्टर होते आणि त्यांना विचारलं साहेब हे कधी होईल नाही वेळ लागेल नाही म्हणजे तरी अंदाज आहे 1-3 महिने लागतील म्हणलं ठीक आहे व्हेरी गुड जे आता 3-4 वर्षात नाही झालं 3-40 वर्षात नाही झालं ते 3-4 दिवस ठीक आहे त्यांच्यानंतर त्यांची मिनिस्ट्री गेली ते झाले सभापती बाप नाही आई नाही स्वायत्ततेला काय करणार मुलांचा सपोर्ट नाही मुलांना कुठल्या तरी प्राध्यापकाने फितवलं ते गेले त्याच्या मागून कोणाचं नुकसान झालं बिकॉज दे आर नॉट इंटरेस्टेड इन आर्ट मी काय करणार त्याला मी तर सांगतो आजही द्या मी मरण्याच्या 1 दिवस आधी दिलं ना तरी स्कुलापाट बदलून दाखवतो माझा एक प्रश्न तो नाही सर एक विचारू का माझा स्कुलापाट बदलवणं किंवा एक्झिस्ट मध्ये स्कुलापाट आहे त्याच्यामध्ये सुधारणा किंवा हे सिलेबस बदलणं वगैरे ह्या गोष्टी आता शिक्षकांमध्ये चालू असतात किंवा त्या पॉलिसीज प्रमाणे सिलेबस पण बदललेले आहेत मी काही शासनाचे किंवा याचे आता टाइम टू टाइम याचे चेंजेस तुम्हाला माहिती आहे 60s मध्ये बहुवस नंतर आपल्याकडे काय चेंजेस झाले किंवा इव्हन आता कोर्समध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे तर तो आपण बंद करण्यापेक्षा आता आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल वर्षे पाटील सारखे आपल्याकडे 25 वर्षे पाटील आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक पाटील किंवा अनेक पवार असतील किंवा चौधरी असतील किंवा अजून पण त्याच्यामध्ये आपल्याकडे अनेक एवढं इन्फ्रास्ट्रक्चर असताना किंवा सोसायटीमध्ये एवढं लिटरली वी आर मच साऊंड दॅन बाकी यूपी बिहार किंवा याच्यापेक्षा आपल्याकडे समाज बऱ्यापैकी शिक्षित आहे तर त्या अंगाने आपण आपल्या आर्ट ऍक्टिव्हिटी म्हणून किंवा आपण वेगळं काही असं प्लॅटफॉर्म कोणी असं एखाद्याने पुढे यावं किंवा असा कोर ग्रुप असा तयार व्हावा की त्या स्टेशन वाईज किंवा त्या गावाप्रमाणे जिल्ह्याप्रमाणे आता जी आर्ट स्कूल एक्झिस्ट मध्ये ती
बऱ्यापैकी वाईट आहेत तुमच्या त्या बोलण्याच्या याच्यानुसार, त्याच्यापेक्षाही खाली खालच्या दर्जाचे आहेत. तर असा एक अशी मुवमेंट सारखी एक चालू जर झाली आहे आता. नाही, तुम्ही रेमेडी विचारलीत ना, रेमेडी आहे माझ्याकडे. हा रेमेडी ते तुम्हाला नॉट ओनली गो टू द जजेस स्कूल आणि सक्सेस नाही झाली पण रेस्ट ऑफ थिंग्स आर देअर अवेलेबल आर देअर. आणि त्याचा अजून परत आपण पडताळा करून जजेस स्कूल सुधारण्याचं सोडून दे, त्यांना सुधारायचं असेल किंवा शासनाची काही व्यवस्था असते किंवा त्याला एक जनरल पब्लिक इंटरेस्ट आणि अमुक ढमू या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. त्याचा मी त्यांची बाजू घेत नाही किंवा ते फार कठीण म्हणजे ते शासनाचं एकंद धोरण किंवा त्याकडे सगळे बदलणं, त्यापेक्षा आपण वेगळा असा एखादा गट किंवा एखादा विचार करणारी माणसं जर समजा आली एकत्र तर असं काही विचार तो सोडून द्यायचा नाही असं म्हणायचं माझं. नाही, तुम्ही जी आता विचारता हे याला रेमेडी काय, तर रेमेडी चार प्रकारची, चार बाजूंची आहे. म्हणजे एकच नाही करून चालणार. एक वैयक्तिक पातळी, वैयक्तिक पातळीवर तुम्ही मी प्रत्येकाने विचार करायला लागलं पाहिजे की हे जर का बदलायचं असेल तर मला काय करायला पाहिजे आणि ते करायला पाहिजे निष्ठेने. दुसरं एज्युकेशनल लेवलला काय करायला पाहिजे, ते जे करण्याचे सगळे हाणून पाडले नाही का, पण ते नसेल तर दुसरं एज्युकेशन बदललं पाहिजे. म्हणजे आम्ही आता जर का आता फायनल इयरला थर्ड इयर फोर्थ इयरला गेलेल्या मुलांना ड्रॉइंग म्हणजे काय कळत नसेल तर आपण काय करतो, कोणाला देऊ द्यायचा तो तुम्ही द्या. ते घराघरात आणून लोक बसवलेले आहेत त्यांनी. व्हॉट एव्हर इट इज आय डोंट नो. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल मला सांगा तुम्ही. ते करायला पाहिजे, पण ते एज्युकेशनल पातळीवर नोकरी करणारे घालून तिथे तुम्ही शिक्षक आणा. आय हॅव सजेस्टेड कीप ओनली 30% अपॉइंटेड टीचर्स, 70 शुड बी व्हिजिटर्स, व्हिजिटिंग लेक्चरर्स, द प्रोफेशनल्स. नाही पण असं काहीतरी बदल तिकडे झाला टीचिंगमध्ये आणि लर्निंगमध्ये एज्युकेशन पातळी. तिसरं आहे प्रोफेशनल पातळीवर. लेट मी टेल यू, ऑल गॅलरीज दे आर नॉट गॅलरीज, दे आर शॉप्स. आता अनफॉर्च्युनेट आहे तर ते प्रोफेशनल पातळीवर काही व्हायला पाहिजे. आता रजा फाउंडेशन किंवा अशी काही फाउंडेशन आहेत ती वर येतात आणि ते काही करत आहेत प्रोफेशनल पातळीवर. आणि चौथी गोष्ट आहे की लिटरेचर ऑन आर्ट, कारण बरंच वाचलं जातं लक्षात आलं का. देर इज नो लिटरेचर ऑन आर्ट. मला सांगा तुम्ही, द ग गोडसेनी चार पुस्तकं लिहिली, बर्वेनी एक लिहिलं, अजून कोण आहे, आम्ही एक आपलं लिहिलं आहे, पण त्याच्या पलीक आम्ही, आमचं काम नाही आहे. जे रायटर आहेत, जे क्युरेटर झाले मोठे इंटरनॅशनल, ते त्यांनी काय पुस्तक लिहिलं का. ह्याच्यातला एक प्रख्यात जो ज्यावर त्यांनी सुरुवात केली प्रोफेशनला रायटिंगच्या टाईम्समधून, तो माझ्याकडे आला, सर मला गाईड करा. म्हटलं गाईड म्हणजे तू पेपरमध्ये लिहू नकोस, यू राईट अ बुक. कारणही त्याला सांगितलं, पेपरमध्ये तुझं दररोज नाव येईल आणि तू मोठा होशील, पण तिथे तुझ्यानंतर कोणीतरी दुसरा लिहायला लागेल आणि तू छोटा होशील, पण तू पुस्तक लिहिलंस, तुझे विचार मांड ना. चिट्टीके कला समीक्षेबद्दलचे किंवा कलेबद्दलचे चांगले तुझे स्वतंत्र विचार मांड, ते नाही केलं त्याने, कारण त्याने तू असा फटकन मोठा झाला नसता. तर लिटरेचर ऑन आर्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आज तुम्हाला सांगतो, आज युरोपात किमान दरवर्षी किमान 1000 पुस्तकं येत असतात. पुस्तकं हा, कॅटलॉग नव्हे, कॅटलॉग तर असंख्य, पण पुस्तकं लिहितात लोक and they are professional writers on art. आपल्याकडे किती पुस्तकं येत असा ना, आणि पुस्तकं वाच विकत घेऊन वाचायची सवय किती लोकांना. तर हे चार गोष्टीमध्ये सायमल्टेनियस व्हायला पाहिजे ना, एक झालं की दुसरं नाही. सेम टाइम एज्युकेशन, प्रोफेशन, लिटरेचर अँड सेल्फ, असं ते न्यावं लागेल. एवढी मोठी ताकद ज्याच्याकडे त्याने करावं, मी प्रामाणिकपणे सांगतो माझ्याकडे आहे, पण मला कोणी संधी देणार नाही हे मला चांगलं माहिती आहे. कृपया राष्ट्रगीतासाठी उभं राहा, सामूहिक राष्ट्रगीत घेणार. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल भंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे, गाए तव जय गाथा
जन गण मन कलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे धन्यवाद.